देव मनान लय दिलदार झाल घराचं या मंदिर भक्तीन भरला उर केवी कृपा लेकरावर लय निराळा महिमा याचा नांद तो या भुवरी लय निराळा महिमा याचा नांद तो या भुवरी जेजुरी उतरली देवाची स्वारी हा नव लाख गळा पायरी बन हरत या दरबारी शिवलिंग पदी जेजुरी उतरली देवाची स्वारी नव लाख गळा पायरी बन हरत या दरबारी माळसा संग बनाई शोभत से सुंदरी माळसा संग बनाई शोभत से सुंदरी दीपक जन्माला खोबर भंडारा उधळू चला सदानंदाचा येळकोट गोळा सुख शांतीला उण नसाव या भक्ताच्या घरी सुख शांतीला उण नसाव या भक्ताच्या घरी आता आहे लेकरांनो ही समधी खंडेरायची कृपा आहे बघा आईसाहेब बराबर आहे 25 वर्ष नातवाचं तोंड बघण्यासाठी जीव तळमळत होता खंडेरायच्या कृपेनं आज ती इच्छा पुरी झाली मागा काय वाटेल ते मागा किती बी पैसे मागा पैसा पैसा नग आम्हाला काय करायचा पैसा का लेकरा बाळासनी किती भी पैसा असला तरी भी कमीच पडतो घे नग आईसाहेब होय आई आम्हासनी पैसा नग फक्त आम्हासने आशीर्वाद द्या आमच्या भी घरात पाळणा हलू दे आग्र एवढी खंडेरायची सेवा करतेस तर नक्की तुला मुलबाळ होईल घे आई
खंडेराया आयुष्यभर तुझ्या नावाचा जप करत आलोय आम्ही. अरे समता जग तुझ्या नावानच ओळखते आम्हासने. घरोघरी तुझ्या नावाचा जागर करत जिंदगी चालली आहे आमची. देवा आमच्या घरातला अंधार कधी नाहीसा होणार. आमच्या वंशाला दिवा कधी लागणार र. अगं खिशात 5 रुपयाची नोट होती ग, तू काढली आस? वय कशाला ग? कशाला म्हणजे जावा तिकडं. अगं लाजायला काय झालं, नोट कुठं आहे ती सांग की. मी खाल्ली. काय तू नोट खाल्लीस? वय मला नोटास खावे वाटत सारख्या. चायला बायकासनी चिंचेचे डोळे लागत्यात. माती खावी विषयी वाटते पण नोटा खाव्या वेशा वाटत्यात हे पहिल्यांदाच ऐकतोय मी. जाओ तिकडं. ए पारू काय तुझ्या पोटात कोणी मिनिस्टर बिनिस्टर नाही ना? आता मला काय ठाव. चल चल चल. ओ काय आता दवाखाना जवळ आलाय. अशी काय करती आहे? धनी आता माझ्या नकात चालवना बया. मला इथं जवळ कुठं तरी आसराला न्या. माझ्या नकात चालवना बया खंडेराया. अगं अशी काय करती आहेस तू? धनी धनी ते लांब कुठं तरी दिवा दिसते बघा त्यो. ते मला वाटतं कुणाचं तरी घर असेल. अगं ते तर मला असेल न्या लवकर. अगं ते तर सरकारी हॉस्टेल आहे, तिथं मंत्री लोक राहतात. कोण मी राहू देत तिथं. मला तिथं असायला न्या लवकर. माझ्या निकळ सोसवना. आई ग आई. अरे देवा खंडेराया माझ्या बायकोचं रक्षण कर देवा. रक्षण कर. व्यवस्थित पार पडल नव. तुझं सगळं व्यवस्थित होईल रे बाबा, पण कुणी आलं तर माझी नोकरी जाईल त्याच काय? कशाबद्दल? अरे हे काय माझ्या बापाचं घर आहे? हे सरकारचं रेस्ट हाऊस आहे, सरकारचं रेस्ट हाऊस. म्हणून काय झालं? अडल्या अडल्यासनी मदत करणं हे सरकारचंच काम आहे. आव पोरग झालं. पोरग काय म्हणता? पोरग झालं. हे खंडेराया ही सगळी तुझीच कृपा र. ही सगळी तुझीच कृपा. पोरग नक्कीच नाव काढणार होणार. काय म्हणतोय? अव सरकारी रेस्ट हाऊस मध्ये जन्म झाला आहे. अव देवी खुर्चीत जन्माला आलंय. काय म्हणताय? माझं पोर खुर्चीत जन्माला आलंय. पारू तुला बरं वाटतंय ना? आपलं बाळ. अरे माझं चक्कुल. अहो कशाला उचललं त्याला? ठेवा खाली. बरं ठेवा. इथं नाही, तिथं ठेवा खुर्चीत. का ग का? आता ठेवा म्हणते ना. ठेवा खुर्ची. बरं बाबा ये ठेवलं. बघितलं सा खुर्चीवर ठेवल्या बिगार तुमचं पोर शांतच राहत नाही. खुर्चीची लई आवड दिसतीये पठ्याला बघ. आओ आपलं बाळ खंडेरायाचा प्रसाद आहे. म्या काय म्हणते त्याचं नाव आपण मल्हारीस ठेवू.
कसं वाय मल्हारी माझा मल्हारी आओ 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 केवा केवा बरं बाबा हा उभ्या जन्मा त्याचा बाप कधी खुर्चीत बसला नाही आणि ह्यो बघा मल्हारीसाठी पोलीस इन्स्पेक्टरचा केवढा महागाचा ड्रेस आणलाय हा ड्रेस घातल्यावर माझा मल्हारी छान दिसे घालू तुला ड्रेस घालू अरे 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 या पोराला काय हवंय तेच कळत नाही मला सगळं येगळे येगळे करत असतोय एवढा छान ड्रेस आणलाय मी ह्याची आवड म्हणजे समजी प्रीतच आहे बाई बघू बघू माझा मल्हारी आता ग बया या ड्रेस मध्ये हसायला लागलं माझं बाळ कळलं का रे मी सांगतो तसं करायचं जा बस तुझ्या जागेवर खुर्चीवर बसतोय आई कडू कुणाला म्हणतात ग तुला कशाला पाहिजे सांग ना कडू कुणाला म्हणतात कारल्याला कारल्याला मम्मी काय कारलंय वय सगळी पोरं मला कडू म्हणतात आपण त्यांच्या बोलण्याकडे ध्यान नाही द्यायचं मल्हारी आपला आपण अभ्यास करायचा पहिला नंबर काढायचा हा एकदा का तुझा पहिला नंबर आला की तुला तसं कोणीच म्हणणार नाही मग नानांना सांग की आमच्या गुरुजींना घोरपड खाऊ घालायला घोरपड घोरपड कशा पाई अग गुरुजींना डॉक्टर म्हणलेत म्हणे बर मग पण त्यांना घोरपडच कुठं भेटे ना हा आई नानांना सांग की त्यांनी जर गुरुजींना घोरपड दिली तर ते मलाच पहिला नंबर देतील माझ्या वाघा वार माझ्या मर्दा बघितलं सण तुमचं पोरग मास्तरला शिकत घ्यायला निघालंय म्हणूनच मला वाटतंय अग ह्याच्या वेळेला तुला नोटा खायचे डोळे लागले होते बाय बाय मुलांनो आजचा सुविचार आहे आणि बसा 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 तर मुलांनो ज्या कोणाला वर्गाचा सेक्रेटरी व्हायचं असेल त्यांनी उभं राहा बघू अच्छा म्हणजे रघुनाथ तुमच्या वर्गाचा सेक्रेटरी नाही गुरुजी सेक्रेटरी मी होणार काय नाव काय तुझं माननीय नामदार मल्हार देवदास हे माननीय नामदार म्हणजे काय मोठ्या माणसांना असंच म्हणतात तू कधी झालास मोठा होणार एक दिवस आतापासून तयारी करतोय गुरुजी याच का ऐकू नका दरवर्षी वर्गाचा सेक्रेटरी मीच असतोय आणि या वर्षी पण मॅच होणार नाही दोन जण उभे आहेत म्हणजे निवडणूक होणार गुरुजी तुम्ही निवडणूक घ्या आणि काय तो रिपोर्ट आम्हाला कळवा ठीक आहे येतो मी बसा मुलांनो शाळा सुटू दे मग तुला बघतो उद्या पहिल्या तासाला सेक्रेटरीची निवड होईल कळलं
सेक्रेटरी व्हायचं तुला? हा उभा राशील, राशील उभा, आला मोठा शहाणा, सेक्रेटरी व्हायचं तुला? तर उठ, माफ कर, मी नाही उभं राहणार. आता कसा नीट झालास ना, चल पळ. अरे सांग की गोट्या, रघु काय खातो? अरे आता रघु काय खातो ते मला काय माहित, मी का त्याच्या ताटाकडे बघत बसतो. वय घरात नाही रे, टपरीवर आमदार बार. काय 120 300 घरात सांगू नको, मी आणि रघु दोघं बी खातो. अस बस, म्हणजे मी आता सेक्रेटरी झालोच गोट्या. रघु 120 300 खातो म्हणून उद्या येता येता हा जमल गोटा त्याच्या बार मध्ये टाकायचा. शहाणा आहेस, त्यानं गुरुजीनं माझं नाव सांगितलं म्हणजे काय सांगल? आमदार बार खाल्लं म्हणून सांगल? माहिला लई भारी डोकं आहे रे मल्ल्या. मल्ल्या नाही, सेक्रेटरी मल्हारराव देवदास. मुलांनो इकडे लक्ष द्या, रघुनाथ आज शाळेत आल्या नसल्यामुळे मल्हार देवदास हा 8वी ब चा विद्यार्थी सेक्रेटरी म्हणून निवडून आलेला आहे. संघातल्या मतदारांना हात जोडित होतो. अरे किती हात जोडलेस आता, तरी मी तुझं काही ऐकणार नाही. म्हणजे तुम्ही मला नोकरीवरन काढून टाकणार? काढून टाका, मलाच कंटाळा आला या खुर्चीचा, हात मोडक्या खुर्चीचा. अरे अरे तुझ्या बापाने विनंती केली म्हणून तुला नोकरीवर ठेवला होता, पण तू काहीच कामाचा नाहीस. अरे दिवसभर खुर्चीवर बसून स्वप्न पाहत राहतोस. थांब, तुझी खुर्चीच काढून घेतो. माझी खुर्ची जरी काढून घेतली सभापती साहेब, तरी एक दिवस लक्षात ठेवा, तुमच्या आतल्या खुर्चीवर हा मल्हार देवदास बसलेला असणार. मल्हार हा राजकारणाचा नाद सोड, नाहीतर भीक मागायची वेळ येईल. मी भीक सुद्धा खुर्चीत बसूनच मागीन साहेब. अरे अरे तुला काही स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही रे? स्वाभिमान? तुम्ही मला आता नोकरीवरनं काढूनच टाकायला लागला. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो सभापती साहेब, राजकारण्याचा स्वाभिमान अंडर पॅन्ट सारखा असतो, तो झाकून ठेवायचा असतो, दाखवायचा नसतो. धन्यवाद. गोट्या, तुला लई येळा सांगितलं माझ्या माग माग येऊ नको म्हणून. एक काम होतं का? काय काम? तुझं माघरी आहे? नाही, बाजाराला गेलेत. आय ती बी गेली सगळं भाव, सगळे गेलेत, मी एकलीच आहे घरला. आधी सांगायचं नाही का? नाही म्हणजे उन्हात उभारून बोलण्यापेक्षा तुझ्या घरी जाऊन बोलू बसलो असतो ना. माझ्या घरी? तुझ्या घरी अडचण होय ग, मग माझ्या घरी जाऊ. माझ्या घरी बी कोण नाही. चप्पल बघितली का माझी? शाळेत असल्यापासून बघतोय, अजून तीच वापरतो. होय ग, काळजी करू नको, पुढच्या हप्त्यात तुला नवीन घेऊन देतो. खरं? म्हणजे काय खोटे बोलतो? होय ग मी. तर माप देऊन ठेवते. अगं पाहायचं माप तुझ्या मागितलं. काय असत? अरे गाल्यावर चप्पल बसले पाचकन. अरे बाबा नशीब तुझा मुर्दा नाही पाडला तिने. अरे ही काय पद्धत झाली रे प्रपोज मारायची? आता हात घाईला आल्यावर आणखीन काय करणार, डायरेक्ट इचारून टाकलं. असं डायरेक्ट इचारायचं नसतं गोट्या लेखी बाळींना.
वय? अरे इथे वय वाढत चाललंय. कुठे चिट्टे चपाटे देण्यास वेळ घालव तो. इथे कधी एकदा माझं लगीन होते असं झालंय मला. अरे एवढं जर तुला लग्न व्हावं वाटत असन तर रात्री बापाच्या अंगावर पाय टाकून झोप. दुसऱ्या दिवशी नाही सून आणली तर मिशा उतरून दिन हातात. आधी नोकरी कर मग लग्न करून देतो म्हणून सांगतोय. अरे इथं माझ्या जीवाचे का हाल चालत माझं मला माहितीये रे. दिवस कसा बसा ढकलतो रे पण रात्र सल्ला कट्टा कटत नाही ना. मग कर ना कुठतरी नोकरी. करतो. कुठं करू? त्या डोके साहेबाकडं कर. तो पडेल सरपंच. त्योच त्या डोक्याला काय वाटत आबा साहेबाला इंग्रजी चांगलं येतं म्हणून ते सरपंच होते. अच्छा म्हणून आता हो डोक्या इंग्रजी शिकायला लागलाय. गोट्या काय तू जाऊन त्याला इंग्रजी शिकव ना यार. पण मी अरे माझंच इंग्रजी तुटक फुटक आहे. अरे त्याला तेवढं येत नाही ना. तुला पी ए म्हणून ठेवून घेतो. त्यानं काय होईल? त्याचे सगळे डावपेच आपल्याला कळते ना. त्यानं काय होईल? या वर्षीच सरपंच पद आपल्याकडे येईन. तुला काय येड लागलं का रे? आपल्या गावात आबा साहेबांशिवाय दुसरा कोणी सरपंच होऊ शकत नाही माहित ना तुला. गोट्या या टायमाला सरपंच मी होणार म्हणजे होणारच. ते कसं काय? काय तुला धू म्हणलं की धूत जा. काय लोन तर विचारायचं नाही. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. बसा बसा. काय म्हणताय? या टायमाला आधीपासूनच त्या टोकेनं प्रचाराला सुरुवात केली. अच्छा. अहो आतापासूनच तो गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय सरपंच वयासाठी. पण आबासाहेब आपल्याला काळजी करायचं कारण नाही. अहो आबा तुम्ही जेव्हापासून सरपंच झाला की नाही तेव्हापासून गावाचं रूपच पालटलंय बघा. अहो हे सगळ्यांनी माहिती आहे. अहो आबांच्या प्रयत्नामुळेच राज्यात सगळ्यात पहिलं आपलं गाव हागणदारी मुक्त झालंय. पण त्या डोक्याची घाण गावातून गेल्याशिवाय गावात स्वच्छता होणार नाही. आबा आपण उद्यापासूनच प्रचाराला सुरुवात करूया. अहो आपल्या प्रचाराची सुरुवात कधीच झाली. झाली कधी आणि कशी? अहो आमची लेख शीतल गावात सगळ्यांना स्वतः जाऊन भेटते. शहरातून शिकून आली ना. मला म्हणते आबा तुमच्या प्रचाराचं नियोजन मी स्वतः करते. म्हटलं कर. आबा खरं सांगू तुम्हाला पोरग्याची कमतरता अजिबात भासू देणार नाही तुमची लेख. काय मंडळी? दिसत नाही का हो तुम्हाला? नाही नाही दिसतो हो पण विश्वास बसत नाहीये. माझं लक्ष होतं म्हणून थोडक्यात वाचले मी. तुम्ही वाचला पण मी तर खालाच झालो ना. इडियट. चांगलं नाव आहे. मी मल्हार. माझं नाव नाही सांगितलं मी तुम्हाला. मग मी तुम्हाला इंग्लिश मध्ये तुम्हाला सायकल चालवता येते का? चालवता कशाला? सायकल चालवता येते मला पण तोल गेला. असा कसा जातो तोल? अहो तुम्हाला बघून भल्या भल्या पण तोल जाईल. ही तर साधी सायकल आहे. शट अप. एक तर ऍक्सिडेंट करता बस सॉरी सुद्धा म्हणता येत नाही. ऍक्सिडेंट फार महत्वाचे असतात मॅडम जीवनात. ऍक्सिडेंटमुळे ओळखी वाढतात, स्नेह वाढतो. ऍक्सिडेंटमुळे अशा काही जखमा होतात ज्या आयुष्यभर तशाच राहतात. हो का? मग जाऊन एखाद्या ट्रकलाच धडक द्या ना. तुम्ही चालवणार असाल तर रोड रोलरला सुद्धा धडकायला तयारी आहे माझी. आर यू मॅड? आय वॉज बॉर्न इंटेलिजंट बट एज्युकेशन रुइंड मी. मल्हार राव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. काय धमाळा काका? काय म्हणते गावची खबर बात? गावची अहो त्या आबासाहेबांची पोरगी शीतल घरोघरी जाऊन लोकांना भेटतीय. अहो ते आणि आबाने काय काम केलं ते जाऊन सांगतीय. आणि आबा पुढे काय काय करणार, गावासाठी काय काम करणार ते बी सांगतीय. मग तुम्ही काय करता? तिला स्पष्ट सांगायचं का नाही? काय बी झालं तरी या येळाला तिचा बाप सरपंच होणार नाही. साहेब साहेब 22 तारखेचं मुहूर्त आहे.
निवडणुकीचा माझ्या लग्नाचा साहेब ते तुम्ही बोलत की नाही मंजुळेच्या बापाशी याला तवा तवा लग्नाचं पडलेलं असते अहो काय करणार वय वाढते हो बडबड करू नकोस तुला एक वेळ सांगितलं ना निवडणूक झाल्याशिवाय लग्नाचा विषय सुद्धा करायचा नाही चालेल पण नंतर नंतर बोलणार ना अरे हो रे बस पत्रिका छापलीस का अहो तू तारीख फिक्स होत नाही ना अरे तुला सांगितलं ना 15 तारीख फिक्स झाली म्हणून केले तू चालेल चालेल अरे मूर्ख उद्घाटनाची कुठे पत्रिका पत्रिका हा म्हणजे त्या व्यायामशाळेच्या उद्घाटनाची होय मग तुला काय लग्नाची वाटली हा याला बुटानं मारानं मरस्तोवर म्हणजे मग आपसुक हळद लागेल याला हो जाऊ दे मी काय म्हणत होते व्यायामशाळेची जर अडचण आहे कसली अडचण आहे अडचण आहे कसली अडचण आहे तुम्हाला काका या तुम्ही येतो या या येतो माझ्या लग्नाचं बघा माझ्या लग्नाचं बघा बघा साहेब सरकारी अनुदान मिळवण्यासाठी व्यायामशाळेचा मालक म्हणून आपण मल्हार देवदासचं नाव दिलं होतं आठवतं ना तोच सांगितलं होतंस म्हणून त्याचं नाव टाकलं आठवतं हा ना पण तुमच्या काही चेल्यानी ही खबर जाऊन आबासाहेबांना दिली ना आता व्यायामशाळा तुम्ही तुमचीच अशी सांगू शकणार नाही नाहीतर त्यांच्या हातात आई तर कोलीत दिल्यासारखं होईल म्हणजे व्यायामशाळेचे पैसे गेले हो ना गेलं ती गेलं आणि उद्घाटन बी बॉम्ब आलं असं कसं बॉम्ब आणणार उद्घाटन करायचं ना हो मला म्हणला की त्याने व्यायामशाळा काढली असं सांगून तुम्ही जमगे उद्घाटन करायचं करवा त्या मल्हार रेल जाऊन सांग गोळ्यानं दूध पितो का काय म्हणावं आम्ही म्हणजे आमच्या पैशानं त्याच्या नावाचा डांगुरा पिठाचा म्हणकी असं कसं उद्घाटनाच्या भाषणात मल्हार म्हणेल ना काय की हे सगळं श्रेय साहेबांच्या डोक्याचं आहे म्हणून काय डोके साहेबांचं आहे म्हणून वा 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 अरे वा शाबास रे माझ्या गबरू म्हणजे सापी मारणार आणि काठी विचटणार नाही आहे की नाही मग आता माझ्या लग्नाचं काय जा मांडव टाक जा काय खरं की काय उद्घाटनाचा बर येते मी तुम्ही अरे बाप राग गेला नाही वाटतं तुमचा अजून नाही मला माहित नव्हतं तुमचं घर आहे म्हणून का माहित असतं तर आत नसते आलं का नाही तसं नाही असं लाजू नका गड्या का त्रास होतो जीवाला बर घरात आणखी कोणी नाही का नाही म्हणजे मी एकटाच आहे आई वडील कामाला गेलेत काही महत्वाचं काम आहे का हो या ना या प्लीज या या बसा ना काही काम होत का हो आपले सरपंच आहेत ना आबासाहेब त्यांची मी मुलगी अरे बापरे काय झालं हो आधी नाही होय सांगायचं तुम्ही या निवडणुकीत त्यांच्या प्रचाराचं काम मीच बघते अरे वा तुम्हाला काही मदत लागली तर अवश्य सांगायचं बरं नाही तुम्ही एवढं सांगा की आबासाहेबांचं काम तुम्हाला कसं वाटतं मला नव्हतं माहित आबासाहेबाचं काम एवढं भारी आहे म्हणून म्हणजे म्हणजे नजरेत भरण्यासारखं आहे दृष्ट लागण्यासारखं आहे थँक्स यू आर ऑलवेज वेलकम पण आता यापुढे आबासाहेबांनी काय काम करावं अशी अपेक्षा आहे तुमची सगळं आमच्या हातात सोपवून निवांत बसाव म्हणजे आपल्यासारख्या तरुण रक्ताला त्यांनी आता वाव दिला पाहिजे मी तर म्हणतो यंदा त्यांनी गावचं सरपंच तुम्हालाच केलं पाहिजे पण मला तेवढा अनुभव नाही अहो अनुभवल्याशिवाय कळत नाही आणि चावल्याशिवाय गिळत नाही मला सांगा माणूस पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकतो का खरं अहो इथं देशाच्या राष्ट्रपती बाई आहेत आणि तुम्हाला सरपंच व्हायला काय अडचण आहे मी आजच आबांशी बोलते नाही तुम्ही नका बोलू तुमचं नाही ऐकायचे ते तुमच्या वतीनं मी शब्द टाकतो अहो पण तुमचं कसं काय ऐकतील खरंय म्हणा तुम्ही वातावरण निर्मिती करा ना माझ्याबद्दल म्हणा तरुण नेता आहे डॅशिंग आहे म्हणा गावातल्या तरुणांचा लाडका नेता आहे म्हणायचं मग बघा माझा शब्द कसा टाकतो मी ते थँक्स हा
येते मी. सॉरी हा का त्या दिवशी तुमच्याबद्दल भलताच गैरसमज झाला. कसा? नाही म्हणजे तुम्हाला वेगळंच समजले मी. आता खात्री पटली ना तुमची मी पुरुष आहे म्हणून. तुम्ही पण ना येते मी. तेवढं आम्हाला सांगा. तर बंधू हो आपल्या गावचं आशा स्थान आपल्या गावचं प्रेरणास्थान आपल्या गावचा भावी नेता माननीय मल्हारराव देवदास यांनी स्वतःच्या पैशाने गावातल्या लोकांसाठी व्यायामशाळा बांधली. मी त्यांना विनंती करतो की आज त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. या घामाचा एक एक पैसा जमून गावातले लेकर डोके साहेबासारखे हल्यागत असे धष्टपुष्ट व्हाव म्हणून मी व्यायामशाळा बांधून दिलेली. राजकारणाचं म्हणाल तर मला राजकारणात काडीचंही स्वारस्य नाहीये. आजकाल ज्याला त्याला सरपंच व्हायचंय, जो उठतो तो म्हणतो मला सरपंच व्हायचंय. अर्पण राताळ्या हो एवढे जण त्या सरपंचाच्या खुर्चीत बसले तो खुर्ची राहील का? घोड झालं म्हातार आणि बसणारा म्हणतो मी नावा. डोके साहेबांना लक्षात आला असल मी कोणाला उद्देशून म्हणलेलो ते. डोके साहेब मला म्हणले गावातल्या लेकरांसाठी व्यायामशाळा बांधा. मी म्हणलं बांधली. अरे गावातल्या लोकांसाठी जीव दिन मी व्यायामशाळेची काय पात्र असेल. कसं झालं राजकारणापेक्षा समाजकारणात समाजसेवेमध्ये जास्त स्वारस्य असलेली माणसं आहेत आम्ही. अर सगळेच जण राजकारण करायला लागले तर समाजसेवा कोण करणार? मी म्हणलं मी करतो. आता मला सांगा घरातली खुर्ची जर जुनी झाली तर आपण बदलतो का नाही? अरे मग 15 वर्ष झाले एक डंगरा सरपंच बसून आहे तो का बदलायचा? तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या अशी गत झाली. डोके साहेब मला एक दिवस स्वतःच म्हणले त्यांच्या शेतातल्या मळ्यातल्या फार्म हाऊसवर आम्ही दोघच गप्पा मारीत बसलो होतो. त्यांचा स्वभाव फार दिल खुलास आहे. तब्येती सारखाच एकदम. ते मला म्हणले मल्ला राव तुम्ही सरपंच व्हा. मी म्हणलं मला नाही व्हायचं. तो मान त्यांचा आहे आपण कशाला घ्या. मी म्हणलंय हे पहा गावातले लोक जोपर्यंत स्वतःहून मला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवीत नाहीत जवळ मला त्या सरपंच पदात स्वारस्यच नाही तिकडे काशीच गेलं सरपंच पद. आता तुम्ही म्हणाल तवर हा काय करणार? तर तवर मी या गावाची मनापासून तनापासून धनापासून घाम गाळून फक्त समाजसेवा करीत राहणार. जय हिंद जय महाराष्ट्र. आमचीच बोट आमच्या डोळ्यात. नाही नाही पण मल्हार मल्हारने तुमचं नाव एकदा घेतलं की नाही? एकदाच. अरे लाखानं पैसे खर्च करायचे आम्ही आणि नाव घ्यायचं एकदाच आणि ते बी म्हणला काय 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 डोक्याने सुचवलं तर खरं व्यायामशाळा करायची. पैसा आमचा व्यायामशाळेला आणि उद्या ह्याचं गावभर. बरोबर तुमचं बरोबर तुमचं. पण मला एक सांगा त्या व्यायाम करायला आलेल्या पोरांना मल्हारने सांगितलं की नाही? त्याशी सांगून का उपयोग? अरे हो ते काय मतदार आहेत आपले. नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. पण मला एक सांगा मल्हार बोलला की नाही ह्या आबासाहेबाला कधी बदलणार? बोला की नाही? आबासाहेबाला कधी बदलणार? बोला की नाही? हे म्हणतात की नाही पैसा वसूल की नाही आपला? वसूल पैसा की नाही? तुम्ही कशा ना साहेब? ते माझ्या लग्नाचं कसं काय करताय? काहीच का तुझं तुम्ही? अरे बाबा लग्न म्हणजे 2 मिनिटाची मजा आणि आयुष्यभरची सजा. कशाला त्याला आधार लागला? मान्य आहे मला मला मान्य आहे. त्या 2 मिनिटांसाठी मी
25 वर्ष वाट बघते माहिती आहे. आता 25 दिवस थांब. आणखीन निवडणुकीनंतर आपण दोघबी एकदमच बावल्यावर हा तू लग्नाच्या आणि मी सरपंच पदाच्या. चालते चालते चालते. धनगराच्या मेंढ्यान शेतकऱ्याला लेंड्या असं कुठवर चालायचं आबासाहेब. मल्हार तुझं पटतंय मला. हा पटलंच पाहिजे. सरळ सोट माणूस आहे मी. जिकडं पोळी तिकडं गोंडागुळी असला स्वभाव नाही आपला. अरे तुझ्याबद्दल बरंच ऐकले मी. इतक्या लहान वयात तू इतकी मजल मारलीस. परवा तर म्हणे स्वतःच्या पैशाने शाळा सुरू केलीस, व्यायामशाळा. खरं म्हणजे तुझ्यासारख्या तरुणांची या गावाला गरज आहे. पण माझं म्हणणं थोडस वेगळं आहे आबा. तरुणांची नाही आबा, तरुणींची म्हणा. पुरुषांची मक्तेदारी मोडून बायकांनी आता पुढे आलं पाहिजे. मला मी सुद्धा याच विचारांचा आहे. म्हणून तर शीतलला शिक्षणासाठी शहरात ठेवलं मी. वा वा वा. आणि मग तिला चांगली नोकरी लागायला हवी. नाही नाही नाही, तिने अशी नोकरी करून लोकांची चाकरी करण्यापेक्षा गावाची सेवा करू द्या तिला आबा. अरे मला या शिक्षणामुळे तिच्या वयाचा विचारच केला नाही मी. आणि MPSC झाल्याशिवाय लग्नाचा विचारच नको म्हणते. लग्नाचं नाही म्हणत आहे मी आबा. मग अहो तुम्ही रिटायर व्हा आणि शीतलला गावची सरपंच करा असं म्हणणं आहे माझं. हे बघ मल्हार, आजपासून ती जबाबदारी घेणार असेल ना तर मी आनंदाने रिटायर होईल. घेणार आबा, तुमची जबाबदारी घेणार. शेवटी तुमचंच रक्त आहे. अहो मी तर म्हणतो आबा, शीतल तुमचं नाव रोशन करणार आहे. असं हा ठीक आहे. हे बघ, आजपासून हा आबासाहेब राजकारणात दिसणार नाही. सगळी जबाबदारी मी शीतलवर सोपवते. वा आबा. आबा माझ्यासारख्या गरीब माणसाचं म्हणणं तुम्ही ऐकताल असं मला आयुष्यात वाटलं नव्हतं. अरे बेटा तू गरीब नाहीये. एक ना एक दिवस तू खूप मोठा होशील, हा माझी खात्री आहे. आबा माझ्यावरचा हाच विश्वास कायम ठेवा. आजपासून मी तुमचा गुलाम झालो आबा. अरे काय करतोयस तू? उठ उठ उठ. नाही नाही आबा, आता आयुष्यभर मी तुमचा गुलाम बनून राहणार. माझी सगळी निष्ठा तुमच्या पायाशी राहणार आबा. या टायमाला तुमच्या गटाचा वार्ड मेंबर म्हणून निवडणूक लढवायची इच्छा आहे माझी आबा. अरे पण आमचे सगळे मेंबर आधीच ठरले. असं करू नका आबा. त्या डोक्याने मला शब्द दिलाय वार्ड मेंबर करून घेण्याचा, पण त्याच्या गटात जाऊन तुमच्याशी विश्वासघात करणं आता मला जमणार नाही. त्याच्या आधी माझे मान कापा आबा. आबा असं काय करताय? आपण करूयात ना त्यांना ऍडजस्ट. असं म्हणते. ठीक आहे, आजपासून तू आमचा वॉर्ड मेंबर झालायस. अरे मल्हार तुझ्यासारख्या विश्वासू माणसांची आम्हाला गरज आहे. तुला काय करायचंय र? नाही म्हणजे हात बघ. अगं बाईचा हात हातात घेतल्यावर कसा मऊ लागला पाहिजे. आता तुझा हात जर माझ्या गाल्यावर ने फिरला तर तव्यावर दगड घासल्यासारखं वाटेल माहित आहे. असं मागची चप्पल विसरला वाटत. नाही नाही कसा विसरेन, तसाच वळ घेऊन दुकानात गेलो. त्याच बाबाची चप्पल घेऊन आलो. म्हणजे आता हिनं मार खायचं. असं काय करते मंजुळे? अगं माझा म्हणायचा जरा विचार कर. आपल्या लग्नात म्हणायचं उकाडा मी पाठ पाठ केला मी. हा खरं सांगतोय म्हणू काय. ऐक अगं, काय तुझी चाल, काय तुझी आदा, काय तुझी चालली, काय तुझी आदा. मी तुझं हनुमान, तू माझी गदा. नाही म्हटलं बाय, मी आणखी दोन तीन पाठ करून ठेवले. पुढचा एक, पुढचा एक, पुढचा एक. नाही नाही म्हणता म्हणता झाल्या लय चुका. नाही नाही म्हणता म्हणता झाल्या लय चुका. मंजुळेचं नाव घेतो, द्या एक एक मुका, द्या द्या द्या. अगं मुका म्हणलं, बुक्का नाही ग. तुला सांगून ठेवते. काय काय? पुण्यांदा माझं नाव घेतलंस तर एक बुक्का मारीन आणि 32 पाडून कायमचा बुक्का करून टाकीन. अगं असं काय करतेस मंजुळे? माझ्यासारखा जीव ओवाळून टाकणार नवरा तुला मिळणार नाही. अगं लग्नानंतर बघ मी तुला कशा सुखात ठेवेन. आखरी मीच करत जाईन, भांडी मी मीच धुत जाईन आणि तू धू म्हणे तर तुझं लुगडं मी मीच धुईन. आणखीन काय काय करू सांग. काही नको, बस झालं. म्हणजे मग लग्नाला तयार असतो?
ताव भी तयार केलंय. मग घे की घे की घे की क्यों घे की इवले इवले हरीन त्याचे इवले इवले पाय इवले इवले हरीन त्याचे इवले इवले पाय गोट्या घरी आला नाही पिऊन पडला काय चलू साच्या फळात मंजुळा थोडी चाखूया प्रीतीची गोडी चलू साच्या फळात मंजुळा थोडी चाखूया प्रीतीची गोडी पेरा पेरा तरस हा भरला लग उकाच लाडी गोडी अग थांब थांब पोरी कशाची चोरी नग जीवाची काढू तू खोडी फिरतीचा चल तोरण बांधू दारी अरे नगशी घाई पुर कोल्हे कोई कधी कळणार तुला अनाडी रे चल उसाच्या पडात मंजुळा थोडी चाखूया फिरतीची गोडी फेरा फेरा तरस हा भरला नग उगाच लाडी गोडी थोडी चाखूया फिरतीची घोडी पडात मंजुळा थोडी चाखूया फिरतीची गोडी कशी घाई पुर कोल्हे कोई कधी कळणार तुला अनाडी रे अरे त्या पार्वताबाईचं काय खरं नाही ती घटकेत सौ भाग्य होती घटकेत गंगा भागीरथी असती जिकडं गुलाल तिकडं चांगलं असतं तिचं पण आपल्याला आता सावध राहायला पाहिजे का हो सोनाजीरावाने आधीच बंडखोरी केली त्या सोनाजीरावचं काही खरं नाही देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला अशी अवस्था झाली त्याची उपाशी मरल तो नाव सोनाजीरावान हाती कातलाचा वाळा आहे त्याच्या पण मल्हारराव आता आपल्याला खरंच सिरियस व्हायला पाहिजे खरे अहो अवघ्या 5 दिवसावर निवडणुका आल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आबांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय
तो मला सार्थ ठरवायचा खरे तुम्ही काय बी काळजी करू नका ताई हाव समधी माणसं आपली विश्वासातली आहे कुणीच दगा फटका करणार नाही बाबूराव हा एवढं रेटून बोलू नका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार आणि नारळ कसा निगल कोणाला सांगता येत नसतो मल्हारराव तुम्ही जरा जातीने लक्ष घाला ना जातीने घालावंच लागणार जाती पातीवरच निवडणुका चालतात आपल्याकडे विनोद केला बर मी येऊ आबा जेवायला वाट पाहत असत बर बर बाकी मी बोलतोय मंडळी ठीक आहे येते मी बाकी आबासाहेबांना मानलं पाहिजे अहो आपल्या पोरीवर केवढा विश्वास टाकला त्यांनी तुम्ही काय मेले होते का मल्हार नाही तर काय मला सांगा ना स्वतः बाजूला झाले पोरीला केलंय पुढं तुम्ही बस जिंदगी भर त्यांच्याच हमाल्या करीत हे मात्र तुम्ही 16 आणि खरं बोललात मग अरे काय खरं बोलला गेली 20 वर्ष पंचायतीचा मेंबर आहे मी सरपंच खरं तर मलाच केलं पाहिजे अहो पण हे आम्हाला सांगून काय फायदा त्या आबासाहेबांना बोला की इथं पहिलवान की दाखवून काय जाताना एखाद दिवशी आरड्यावर अरे भीतो का काय येणार की बोलणार आहे बरोबर मी कुठं निघाले न विचारता म्हणजे अरे ती काल आलेली पोरगी न विचारता निघून जाते आणि आम्ही विचारून जायचं वय बर अहो गेल्या 20 वर्षात त्या पंचायतीचं तोंड किती वेळा बघितलं हे विचारा की त्यासनी आणि हे म्हणे सरपंच होणार अहो आबांच्या नंतर खरा सरपंच होण्याचा मान माझा हे सगळ्या गावाला माहितीये खोटं नाही सांगत कालपासनं देवी स्वप्नात दिसतीय यंदा कौल माझ्याच नावाचा येतोय तर हे आणि सरपंच आता सरपंच कोण होता हे महत्वाचं नाही हो पण ती शीतल सरपंच होणार नाही एवढं निश्चित कालची पोर काना मागून आली आणि तिकट झाली बरं आता आपल्याला आबा पुढं काही बोलता येत नाही म्हणून पर आबा सोन्यासारखा माणूस अरे आता सोन्यासारखा माणूस आहे सोन्यासारखा माणूस आहे आता सुरी सोन्याची असली म्हणून काय उरात खुपसून घेता काय मी नाही घाबरत मी डायरेक्ट बोलतो आबाशी आपल्याला काय घेणं देणं नाही गावाचं भलं महत्वाचं आहे कळलं ना पण तुम्ही निवडून येताना बोलता खूप म्हणून म्हणलं नाही नाही डिपॉझिट ठेवा चला मल्हारराव लवकर आवरा बरीच काम आहेत आपल्याला उशीर करून चालणार नाही चला 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 गाई गाई ना चला आई नाना येतो मी कशाला नादाला लागलाय स्पोरा अरे ही माणसं सुधरू द्यायची नाहीत तुला चटकन आशीर्वाद द्या आई येतो मुर्द्याला बघावं तवा घाईच असती तर कवडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत बरोबर आहे ना नुसतं बाड 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 करते खापराचं तोंड असत ना तका वास फुटला असत नसतं फुटत आहे म्हातारे आई नाना आजवर तुम्ही लोकांच्या दारात गोंधळन जागरण घालीत आले पण तुमचा यो लेख मल्हार एक दिवस राज्यात गोंधळ घालणार आणि सगळ्या राज्यात जागरण करणार आहे देवा खंडेराया माझ्या पोराच्या पाठीमाग उभा राहा बाबा येळकोट येळकोट जय मल्हार आपलं पत्रक लाव निवडणुकीची चिंता लागली आणि तुला तुझ्या लग्नाची लागली रे हे म्हणजे कुणाला कशाचं हिजडायला मिशाचं असं झालंय तुझं तुला गंमत वाटते रे नाही तर काय उद्या निवडणुकीचा निकाल आहे आणि तू काय लग्नाच्या पुंगाने वाजवत बसला अरे निवडणुका काय दर 5 वर्षांनी होणारच रे पण लक्षात ठेव माणसाचं लग्न आयुष्यात एकदाच होत अर्थ मग होईल ना होईल ना पण कवा होईल ना कवा होईल हा अरे अर्धे केस गेले आणखीन 4 वर्षांनी माझं लग्न झालं तर माझीच पोरं मला हे आजोबा असं म्हणतील माहिती आहे परत त्यात आणखीन परवा त्या मंजुनी काय उखाणा घेतला माहिती आहे ना अरे त्या मंजुनी तरी 12 उखाणा घेतला म्हणजे रे त्या तान्याच्या बायकोनी काय उखाणा घेतला माहिती आहे काय म्हणली बदामाचा हलवा केला त्यात टाकले काजू किसून बदामाचा हलवा केला त्यात टाकले काजू किसून आणि तानाजीराव बिडे बिते संडासात बसून म्हणले माझं ना असं घेण्या
पेक्षा मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेला बरा. हे बघ गोट्या, काय या जगात कुणीच ब्रह्मचारी राहिलेलं नाहीये. कसं? समध्यांची नशिबानी कवा ना कवा मारूनच ठेवलेली आहे. मंडळी, तुम्हाला ठाऊक आहे आपल्या पॅनलनं विरोधी पक्षाचा सपशेल धुव्वा उडवलाय. नाही का? काय मंडळी? अरे अरे, तुम्ही असे काय सुतक लागल्यासारखे बसले आहात? अरे काय झाले काय? काही नाही आबा, थकले असतील नाचून नाचून. असं म्हणतंय? मग ठीक आहे. मंडळी, आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सरपंचाची निवड करू आणि सरपंच पदासाठी मी शीतलचं नाव जाहीर करतो. मला विश्वास आहे तुमचा सर्वांचा तिला पाठिंबा आहे. पण तरीही आपला लोकशाहीवर विश्वास असल्याने ज्यांचा शीतलला पाठिंबा असेल त्यांनी आपला हात वर करायचा आहे. आता तुम्हीच एक मताने ठरवा सरपंच कुणाला करायचं ते. शीतल, शीतल मॅडम, एक शब्दही बोलू नका. हा, तुम्ही फसवलायत मला. अहो माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ? तुम्ही प्लीज निघा. हा, अहो ते लोक मला वाटलं साधे सरळ आहेत, पण लय हलकट आहेत होते. त्यांना कुठल्या हालतीत तुम्हाला सरपंच होऊ द्यायचं नव्हतं, त्यासाठी त्यांनी अतिशय निगरून असे प्रयत्न केले, पण मी ते सगळे हनून पाडलेत. वा, एवढं केलं माझ्यासाठी, मग पाठिंबा द्यायच्या वेळी हात वर का केला नाहीत? कुणी थांबवलं होतं का तुम्हाला? मला कुणी थांबवलं नव्हतं, कुणी अडवलं नव्हतं, पण मी जर तुम्हाला पाठिंबा दिला असता तर सगळं घोळ झाला असता. कारण आबांनी मला सांगितलं होतं हे सगळे कटकार असताना आमच्या दोघांना माहीत होते या लोकांचे, म्हणून आबा म्हणले तू त्यांचाच माणूस होऊन त्यांच्यात राहा. अहो, त्यांच्या समोर जर मी तुम्हाला पाठिंबा दिला असता तर सगळा घोळ झाला असता. माझ्यावर विश्वास नसन तर आबांना विचारू शकता तुम्ही. आणि एवढं करून जर तुम्हाला माझी गरजच वाटत नसन आणि मी विश्वासघातकीच वाटत असन तर आत्ताच्या आत्ता राजीनामा देऊन हे गाव सोडून सगळा बिस्तरा घेऊन जातो निघून मी. नाही, थांबा. कशाला? तुमचं काही चुकलं नाही, माझंच चुकलं. आय एम सॉरी. तेच म्हणत होतो मी. तुम्ही उघड डोक्यात राग घालून घेतली म्हणल्यावर बघा, सरपंच मी होणार म्हणजे मी होणार. तुला काय सोनं लागून गेलं काय? सरपंच मीच होणार. हे ते काय नाही, सरपंच मीच होणार आहे. आबासाहेब माझं तुलाच सासर लागते. नाही नाही, हे काय चाललं नाही. देवीने काऊल मला दिलाय, हे सरपंच मीच होणार. हे कमरे, हे शांत व्हा. तुमच्यापैकी एकाची सरपंच व्हायची लायकी नाहीये. अरे, इतकी वर्ष राजकारणात घालवली पण आपल्याच दोन माणसांचा पाठिंबा तुम्हाला मिळवता येत नाही आणि चालले सरपंच व्हायला. मी होणार सरपंच. अरे, तुम्हाला लोकशाहीपेक्षा हुकुमशाहीच पाहिजे. ठीक आहे,
आपल्या पॅनलच्या वतीनं नवीन सरपंच नेमण्याचा अधिकार सर्वस्वी माझा आहे, माझा। आणि एक गोष्ट ध्यानात घ्या, मी ज्या नवीन सरपंचाचं नाव घोषित करीन त्याला तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा हवाय आणि तो मिळालाच पाहिजे, समजलं? आपल्या राजापूरचा नवीन सरपंच म्हणून मी मल्हार देवदासचं नाव घोषित करीत आहे। मल्हार देवदास मल्हार देवदास खाल्ले माझं माझे वाटलं मल्हार मल्हार अरे शीतल ते तुम्ही का मी देवळात येऊ नये नाही आधी कधी बघितलं नाही ना म्हणून मल्हार रावांची सरपंचपदी निवड झाली चांगला माणूस गावचा सरपंच झाला आता त्यांच्या हातून गावाचा विकास व्हावा म्हणून देवाला प्रार्थना करणार आहे मी हो देव ऐकतो तुमचं चांगल्या भावनेने सांगितलेली कुठलीही गोष्ट देव ऐकतो हो मग देवाला सांगेल की माझं लग्न होऊ दे म्हणून का तुम्ही स्वतः का नाही सांगत नाही मी जर सांगितलं की माझं लग्न होऊ दे तर मी चांगल्या भावनेने सांगतो असं तर वाटणार नाही ना ठीक आहे मी सांगते सांगा जरूर जरूर हो आणि हो नवस बोला आणि आठवणीने फेडा नाही लग्न व्हायच्या आधीच मोडायचं गोट्या सरपंच झालो तुला म्हणलो होतो ना त्या आबाचा बी पत्ता कट केला त्या शीतलचा बी पत्ता कट केला जेव्हा खंडेराया लई चूक झाली माझ्या हात मोठा माणूस व्हायच्या नादात लई नीच माणूस झालो मी असं वागायला नव्हतं पाहिजे काहीतरी प्रायश्चित्त घ्यावंच लागेल मला नमस्कार मंडळी मंडळी गेली 15 वर्ष या राजापूरमध्ये तुम्ही आमच्या पॅनलला सत्ता देत आलाय माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवत आलाय आणि मी सुद्धा त्या शब्दाला जागत आले ह्या निवडणुकीच्या वेळी मी आपल्याला वचन दिलं होतं की आपल्या गावचं नेतृत्व कुणा तरुण रक्ताकडे दिलं जाईल आणि आज ते वचन मी पूर्ण करणार आहे आमच्या पॅनलतर्फे सर्वानुमते मल्हारराव देवदास यांना ते सरपंचपद स्वीकारावं असं आम्हाला वाटतं तेव्हा मल्हारराव देवदास यांनी ते सरपंचाची खुर्ची भुषवावी अशी माझी त्यांना विनंती आहे मल्हारराव या थांबा आबा मल्हार सरपंच केलेला चालणार नाही देवदासच्या पोरगा या गावात सरपंच होणार नाही आम्ही हे सण करणार नाही गावाबाहेरच्या लोकांना आणून खुर्चीवर बसवण्याचा हक्क दिला कोणी तुम्हाला चालणार नाहीये मल्हारला निवडून दिले तुम्ही समजलं आबा त्याच्या वस्तीत निवडून आला तू याचा अर्थ सगळ्या गावांना निवडून दिला नाही अहो तुमच्या पॅनलच्या लोकांचा सुद्धा विरोध आहे ऐका ना रे आबा तुम्ही बसा हे बघा
कुणाला मान्य असो किंवा नसो, पण या गावचे सरपंच मल्हार रावच होणार. गावात कुणाकडे जागरण असो, गोंधळ असो, तिथे वाद्या मुरळी पाहिजे. पण त्याच देवदासीचा मुलगा सरपंच होऊ शकत नाही असं का? सांगा ना, या गोष्टीची तक्रार जर का पोलिसांमध्ये केली तर त्याचे परिणाम काय होतील ठाऊक आहे? एकेकाला तुरुंगाची हवा खावी लागेल. आता बोला, मल्हारराव सरपंच म्हणून मान्य आहेत की नाही? देव भक्ती आणि माझ्या मागे उभी असलेली आबांची राजकीय शक्ती या जोरावरच आज या गावचा सरपंच होण्याचा मान मी मिळवलेला आहे. आता 5 वर्ष तन मन धनानी अत्यंत निश्चिंतपणे गावाची सेवा करून गावाचा काया पालट करतो का नाही ते बघा. काही जणांचा अजूनही आम्हाला विरोध आहे, त्यांना मी एकच गोष्ट सांगून ठेवतो. एका झाडापासून 10,000 आगपेट्या तयार होतात, म्हणून झाडानं आगपेटीला कमी लेखायचा गुन्हा करू नये. कारण आगपेटीच्या एकाच काडीमध्ये 10,000 झाडं जाळायची ताकद असते. तुम्ही पेटवा पेटवीचं काम करा, तुम्हाला काय येतंय? आगीच लावा, विकासच काम नाही जमत तुम्हाला. काय करायचं करा, चला रे. असो, आता सरपंच झाल्यानंतर मी आणखी काय करणार आहे? तर या गावचा विकास. आमच्या लहान वयात आम्ही बोंबलत पायपीट करत शाळेत जायचो, पण आता सरपंच झाल्यानंतर या गावात सार्वजनिक देणगीतनं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं लोकवर्गणीतून एक शाळा बांधायचं स्वप्न मी मनाशी बाळगलेलं आहे. हे तुम्हाला सगळ्यांना जर आवडलं असेल आणि मान्य असेल तर उद्यापासूनच माझा मित्र बाहुबली चमकीरे उर्फ गोट्या तो तुमच्या प्रत्येकाच्या घरी येऊन वर्गणी मागेल. स्वेच्छेनं तुम्हाला पाहिजे तेवढी वर्गणी त्याच्याकडे सुपूर्त करावी. कोणावरही जोर जबरदस्ती नाही. काही जण शिकलेच नाही म्हणून त्यांचं असं झालेलं आहे, पण पुढची पिढी आपण शिकून घेऊ आणि सुजलाम सुफलाम आपला गाव आणि सगळ्यांनाच करून टाकू. जय हिंद. मी असं वागूनही माझ्या बाजूने तुम्ही बोललात. तो राजकारणाचा भाग होता. म्हणजे मल्हारराव तुम्ही खूप हुशार आहात, राजकारणात खूप पुढे जाल. तुम्ही मला धोका दिला म्हणून मी तुमच्या विरोधात उभं राहायचं याला राजकारण म्हणत नाही. माणसापेक्षा गाव मोठा असतो आणि मी गावाचं हित बघितलं एवढंच. तुमच्या इतकं मोठं नाही होता यायचं मला, पण गैरसमज झालेला आहे तुमचा. आबांचं काय स्वप्न होतं? त्यांचं कुणीतरी माणूस सरपंच पदाच्या खुर्चीवर पाहिजे होता. मग तुम्ही सरपंच झाला काय आणि मी झाला काय? काय मी काय फरक काय वेकुनी? गोट्या गावातला माणूस आहे, तिसराच माणूस आहे, त्याच्याशी बोलावं लागतं असं. तुम्ही केलं त्यात चुकीचं काहीच नाही. पुढे जाण्यासाठी कुणाला मागे हे टाकावंच लागेल ना. पण तुम्ही गावाचा विकास करा, मग हे सगळं राजकारण कुणी मनावर घेणार नाही. आता शाळेचं काम पूर्ण झालं की सरपंच पदाचा राजीनामाच देणार आहे मी. मग तुम्ही व्हा सरपंच का हो? खुर्चीची हौस पूर्ण झाली वाटत तुमची? नाही नाही, माझा जन्म खुर्चीत झालाय आणि मी मरणार पण खुर्चीतच आहे. मग राजीनामा का देताय? आमदार व्हायचंय मला. घरातली भार काय बनली? आली अंगोर. आता घरी भी पोहोचला का तू? हा, तुझ्यासाठी मी मशनत भी जायला तयार आहे. मग जा की एकदा. हा, एकटं जाणार नाही, तुला संगत घेऊन जाणार. असं मग चल. कुठे मशनात? पोली ठेसला. हे बा मंजुळे, एवढा राग बरा नाही. मी अशीच आहे, लहानपणापासून माझ्या नाकावर राग आहे. एक लेकरू झालं की शांत होशील. आता जातोस का माझ्या भावाला बोलवू? बोलू ना. त्याच्याकडे माझं काम आहे. काय काम आहे? काय आपले नवीन सरपंच आहेत ना मल्हारराव, त्यांनी काल काय सांगितलं? गावात शाळा बांधायचं म्हणून ती वर्गणी जमा करायची जबाबदारी माझ्याकडे दिली ना. तुझ्याकडे? म्हणजे चोराच्या हातातच तिजोरीची चावी दिली आहे म्हणायची? बघ ना म्हणजे मी तुला चोर वाटलो हे ग. यापुढे हा हा गोट्या तुला कधीच भेटणार नाही. बघ गोट्या भेटणार. गोट्या? गोट्या? अरे गोट्या ऐक, गोट्या
अरे ऐक की रागवलास जरा गंमत केली हां हे घे माझ्या बानी हे 500 रुपये दिलेत शाळेसाठी दे 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 मंजुळे तुला एक गोड आहेस ग पैसे माझ्या बानी दिलेत मी नाही मंजुळे तुझा बा आहे ना मला अतिरेकी वाटतो का बरं तुझ्या सारखा बॉम्ब बनवणारा माणूस साधा कसा असेल मुर्द्या आता जातोस का मंगळसूत्र अहो बाई या गावचा सरपंच मल्लारराव मारून टाकेल मला आणि बाई मंगळसूत्र देणगी म्हणून कोणी देत नसतं या मंगळसूत्राचा धनी केव्हा सोडून गेलाय बाबा आता याचा काय भी उपयोग नाही आता हे घरात ठेवल्या परीस चांगल्या कामाला हातभार लागल तेव्हा ते घेऊन जा तेवढंच पुण्य लागल गोट्या व्यवस्थित ठेव कपाटात नेऊन ठेवून दे तू काळजी करू नको चैन लावून घे पैशाचा मामला आहे होय बरं सगळं व्यवस्थित ठरल्याप्रमाणे केलंयस ना व्यवस्थित केले शेवटी काही झालं तरी गावच्या पैशाचा मामला आहे गोट्या बरोबर आहे आबा झालं सगळं व्यवस्थित हो मला अरे इतक्या वर्षात मी जे काम करू शकलो नाही ते तू फक्त 4 दिवसात करून दाखवलंस आबा ही सगळी खंडेरायाची कृपा आणि आपला आशीर्वाद आहे अरे काय आहे आता शाळेचं काम जोमात झालं पाहिजे अगदी जोमात अहो एवढा पैसा सांभाळायचा म्हणजे टेन्शनच आहे की टेन्शन काय आहे त्याच्यात अहो चोरीला गेलं तर तुझ्या जिभेवर ठेवले नाही खरे शुभ बोलणारे आता मने मांडवा लागली आत वा महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या हमखास यशासाठी नवदीप पाचघरे प्रकाशन टिंग टॉंग शेवटी काल आमच्या गोट्याचं साखरपुड्याचं लग्न उरकलं गोट्याचं कसं आहे माहितीये ना अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ मला राग तुमच्यावर कधीच कोणी रागवू शकत नाही का बुवा अहो तुमच्या बोलण्याने राग एका मिनिटात पळून जातो आणि आजकाल तर गावातली सगळी मुलं तुमच्याच बोलण्याची कॉपी करतात तसंच असतं ज्याला नसती अक्कल त्याचीच करतात नक्कल नाही नाही तसं नाही तुम्हाला अक्कल आहे फक्त जरा जास्त आहे तुम्ही जरा जास्तच बोलताय असं नाही का वाटत आहे तुम्हाला मला एक सांगा तुम्ही मला अहो जाहो का बोलता तुम्ही मला अहो जाहो म्हणता म्हणून बरं ठीक आहे मग आजपासून मी तुम्हाला आम्हाला सॉरी तुला तुला मल्हार म्हटलं तर चालेल पळेल मल्हार शीतल काय मी एकदम साधा सरळ माणूस आहे मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही सकाळी तंबाखू न खाता माझं पोट साफ होतं मी एकदम व्हेजिटेरियन माणूस आहे फक्त माझे विचार नॉन व्हेजिटेरियन आहेत एक खुर्ची सोडली तर जगात मला कशाचाही नाद नाही माझ्याशी लग्न करशील मी येते माफ कर मला शीतल मी विसरलो होतो क्षणभर मी वाघ्या मुरळीचा मुलगा आहे तू आबासाहेब पाटलाची पोरगी नाही तसं नाही आहे मला हे कारण नाही आहे मला माहिती आहे की तू साधा सरळ माणूस आहेस पण मला इतक्यात लग्न करायचंच नाही आहे मला पण चिड आहे लग्नाविषयी लग्न म्हणजे मला तर लढाईच वाटते ज्या दोन शत्रू एकाच पलंगावर झोपतात पण तुझ्यासारखा देखणा शत्रू असल तर आयुष्यभर ही लढाई लढायची तयारी आहे माझी आणि त्यासाठी थांबायची पण कशाला उद्याची बात अग उडून चालली रात अरे कशाला उद्याची बात ये ना उडून चालली रात अरे कशाला उद्याची आला माझा बुरू झाला यानी काय हे काय म्हणजे आज माझा 25 वर्षाचा उपवास सुटणार ग मंजुळे ये इकडे सांगतो अग काय झालं ग अडफळा काय नाही काय नाही काय लेकरू घाबरली की मुर्द्या लेकरू अग आहे आता माझं लग्न झालं आता तरी बायको समोर मला शिव्या घालू नको अरे त्याच लायकीच आहेस नरसाळ्या ती फुलं बिलं माळा कोणी लावल्या अरे बोल की अग आहे आता माझं लग्न झालं ना म्हणून लावल्या जगाच्या विरुद्ध तुझं लग्न झालंय काय बोल की र देवाला कधी दुर्वा पाहिलंच खरं गाडवा अग आहे पण माझं आहे पण नाही भिंड आहे सत्यनारायण झाल्याशिवाय बायको जंगला हात लावायचा नाही मग उद्या सत्यनारायण घालूया अरे एवढ्या घाई गाईने सत्यनारायण तुझ्या बाबांनी तरी केला होता का 15 दिवस बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही सांगून ठेवते चल गा आलं
आता अधिक मास लागला तुमच्या काय खरं नाही गोट्या राम 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 नमस्कार बसा 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 काय मंडळी काय म्हणते गावची खबर बात साहेब त्या मल्लारनं शाळेसाठी 1,00,000 रुपये जमवले एका हप्त्यात 1,00,000 हा त्यानं जर शाळा बांधली तर मरेस तोवर त्योच या गावचा सरपंच राहणार हे मात्र पक्क बघा सार गाव पाठीशी त्यात पैसा जमला गाठीशी बरोबर उठ सूट येऊन मलाच सांगायचं त्यापेक्षा परस्पर काटा काढा की त्याचा एवढा सोपं नाही साहेब सोपं नाही हमेशा 4-2 असतात त्याच्या संग सावली सारखं सावली सारखं मग तुम्ही जावा की त्याच्या सावली सारखं लाज वाटत नाही बोलताना आम्ही नाही जाणार पण तुम्ही जर शाळेचा प्लान हाणून पाडला नाही तर कुत्र देखील विचारणार नाही आपल्याला शेट्टी बाजीवरीचा शेट्टी अरे या डोक्याचं डोकं काय आहे हे वेळ आल्यानंतर कसं चालतंय हे तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे माहिती आहे साहेब म्हणूनच म्हणतोय आता आलाय टाइम तर घाला गाव काय मंडळी 2 दिवस थांबा आणि मग बघा या टोक्याची करामत
मल्लाराव बोला काय म्हणते काय बरे हे बघा बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट आपल्या विश्वासातल्या माणसाला द्यायचा हो शाळेचं बांधकाम अगदी मजबूत झालं पाहिजे बघा बराबर बर आणखी काय नवीन नाही काही नाही तुमची परवानगी घ्यायची होती आबा अहो तुम्ही आता सरपंच आहात मी काय परवानगी देणार तुम्हाला तुमच्यामुळे मी सरपंच आहे हे मी आयुष्यभर विसरणार नाही आबा बर बर कसली परवानगी लग्नाचं जरा अरे वा वा अरे ही तर चांगली गोष्ट आहे ह्याच्यासाठी परवानगी कशाला हवी पोरगी बघितली का तेच तुम्हाला सांगायचं आबा 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 घात झाला काय झालं रे गोट काय सांगतो काय अरे आपण बरबाद झालो काय हो हो म्हणजे अहो पंचायतीतले सगळे पैसे चोरीला गेले काय सांगतोस काय होय डोकं फिरलं काय गोट्या तुझं अरे माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघून आलो मी आता रे काय करायचं चला 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 लवकर चला अरे पण हे घडलं तरी कसं अरे पण मी काय म्हणतो एवढी मोठी रक्कम पंचायतीच्या ऑफिस मध्ये कोणी ठेवेल का नाही गुड्या दोन दिवस बँकेला सुट्टी होती म्हणून ठेवली आणि काय ऑफिस मध्ये शिपाई पण झोपतो त्याला सुद्धा चोरणे बेशुद्ध पडला कमाल आहे नाही विश्वास होता ना तुमचा ह्याच्यावर त्याला सरपंच केलं सा अरे त्याच वेळा आम्ही म्हणत होतो त्या कडू बहिणीला सरपंच करू नका म्हणून गेलं ना वळणाचं पाणी वळणावर असं कसं वागू शकतात लोक बघा ना शाळेसाठी जमवलेली लोक वर्ग आणि दागिने सगळं सगळं गेलं अरे कुठं वर्ग बसताय बोलवा बाहेर आणि हाना नाही पोरी त्यापेक्षा भयानक हानी झाली आपली म्हणजे अगं नुसते दागिने आणि पैसेच नाही तर गावकऱ्यांचा विश्वास सुद्धा गमावलाय आपण फोडून करा त्याचं चला बाहेर बोलवा त्याला संपलं संपलो आपण खरंच संपलो सगळी इज्जत गेली नाही नाही आबा तुमच्या इज्जतीला काही झालं तरी मी धक्का लागू देणार नाही आधी आमचे पैसे परत करा तोवर आम्ही गप बसणार नाही बरोबर आहे आबा साहेब तुम्हीच केली का चोरी काका तोंड आवरा बघा खरं बोलल्यावर कसं मिरच्या संपतात ती तुला कशाला एवढा राग आलाय का अरे हिच्या हट्टा पायी त्या देवजशा पोराला सरपंच केलं नाही तर काय बरोबर आहे मला तर वाटतंय हिचा सुद्धा हात असणार आहे चोरीत काय ग डोके आता एक शब्द जरी बोललास ना तर जीभ हासून हातात देईन आणि हे बघा डोके साहेब काय बोलायचं ते मला बोला चूक माझी आहे हे बांडगुळा साळसूतपणाचा आव आणू नकास अरे असू दे असू दे डोके साहेब बस लय झालं लय सण केलं तुमची आबरू चवाटे येऊ नये म्हणून लय सण केलं आता तुम्ही आमच्या जीव रोटल्यात तर आता शांत राहणार नाही मी मंडळी ऐका तुम्हाला सांगतो चोरीचा सगळा माल डोके साहेबांच्या शेतातील घरात आहे कर नाही त्याला डर कशाला आता चोराच्या उलट्या बंबा बघाय सगळं अरे मी घाबरत नाही त्याला डोके साहेब मी डोकं फोडून घेतलंय आता तुमच्या घराची झडती घेऊ तुम्हाला कर नाही ना डर कशाला पाहिजे चला मल्हार हे भागात पडलं त्याला अजून सांगतोय
हे बघा डोके साहेब, तुमच्या घरातल्या कुठल्याच महागाच्या वस्तूला आम्ही हात लावणार नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। अरे पण चोरीचा माल सापडणार कसा? हीच तर गंमत आहे आबा, बरोबर सापडणार। अरे पण कसं काय? गोट्या फोन लाव। आत्ता लावतो। आता नुसती सगळ्यांनी गंमत बघा। आला आवाज? चला डोके साहेबांनी चोरीचा माल आतल्या खोलीत ठेवलाय, चला आबा। चला चला। ए तुम्ही थांबा सगळी इथं। आवाज येतोय आबा? हा, याच कपाटात बॅग ठेवलेली असणार। गोट्या बॅग काढ। आता काढतो। बघितला आबा? अरे डोके साहेब, या पुढे तरी राजकारणात डोकं वापरायला शिका। आता तुम्ही असं काहीतरी चाळा करणार हे आधीच आम्हाला माहित होत, म्हणून आबा हा मोबाईल आधीच आम्ही त्या पिशवीत घालून ठेवला होता, या कप्प्यात घालून ठेवला होता। डोके साहेबांनी ते बघितलं नाही, कारण ते डोकं चालवितच नाही। आता नोकराला शिव्या देऊन काय उपयोग आहे? चला भारतीय मंडळी जमली आहेत ना, त्यांच्या समोर गुन्ह्याची कबुली द्या। काय म्हणला राव? चला डोके साहेब, चला 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 चला। मंडळी, चोर रंगे हात सापडलेला आहे। मल्हार सारख्या माणसावर या नालायक माणसाने चोरी चाळ घेतला। आता तुम्हीच ठरवा याचं काय करायचं ते। अरे मारा रे याला, घर पेटवा त्याच, डोकं फोडा त्या डोक्याचं। शांत बसा, शांत बसा, ऐकून घ्या माझं म्हणणं। एखाद्यानी शेण खाल्लं म्हणून आपणही शेण खायचं का? डोके साहेब चुकलेले आहेत, कळलं ना आपल्याला? त्या नादात त्यांनी स्वतःची चूक असताना डोकं मात्र माझं फोडलं। अरे कुत्र्याला सुद्धा चार दिवस जीव लावला तर ते सुद्धा घरचं होऊन जात। डोके साहेब तर माणूस आहे। या डोके साहेब, या पुढं, त्यांना आपली चूक कळलेली आहे आणि या सगळ्याची शिक्षा प्रायश्चित्त, म्हणून आपण सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं डोके साहेबांनी आपल्या गावातल्या शाळेसाठी 2,00,000 रुपयाची देणगी द्यावी अशी मी विनंती करतो। त्यांनी विनंती मान्य केली की मग टाळ्या वाजवा। चालल ना डोके साहेब? पहा डोकं हलवलंय त्यांनी। आता ही तर जमान्याची रीतच झाली हो, 2 हाना पण सरपंच म्हणा, खुर्चीसाठी लोक वाटतील ते करू शकतात। हो ना, पण तुम्ही सुद्धा काही कमी नाही आहे ना? नाही नाही, माझं साधं तत्व आहे, मी काय करतो दरोडेखोराच्या पाठीत आणतो, म्हणजे मलाही दुःख नाही आणि त्याला पस्तावा नाही, असं आहे ना। म्हणजे हो? म्हणजे कसं आहे, आधीच नालायक असलेल्या लोकांना धडा शिकवायचा म्हणला तर आपल्याला थोडा हलकटपणा करावाच लागतो ना। म्हणजे घडलंही एवढंच की ते अंगाला तेल लावून कुस्ती खेळलेत आणि मी खाच कुयरी लावली। चांगलंय तुमचं। पण मला एक सांगा, तुम्हाला कसं कळलं की चोरीची रक्कम डोकेंच्या घरातच आहे? शाळेतलं शेमड पोरग सांगू शकलं असतं ना हे? मला माहित होत आधी डोके चोरी करणार त्या रकमेची। मग तरी सुद्धा तुम्ही पैसे बँकेत न ठेवता पंचायतीच्या ऑफिसात का ठेवले? अहो यालाच तर राजकारण म्हणायचं। जर मी बँकेत पैसे ठेवले असते तर रामायण घडलं असतं का? आणि जर रामायणच घडलं नसतं तर रावणाला धडा तरी शिकवता आला असता का? कमाल आहे तुमची। कमाल माझी नाही, कमाल डोके साहेबाची आहे। आईला इतकी वर्ष राजकारणात राहून त्यांना टोपी कशी घालायची हेच कळलेलं नाही। बघा ना डोक्यांचा वेडेपणा तर बघा। चोरीची रक्कम स्वतःच्याच घरात ठेवली। आता तुम्ही माझ्या एकदम विश्वासातल्या म्हणून तुम्हाला सांगतो, ती एक येगळीच गंमत आहे। म्हणजे हो? सुकळीशा मालक, तुला सांगितलं होतं का नाही चोरीचा माल तुझ्या घरात ठेव म्हणून? आई शपथ सांगतो साहेब, गोट्याने सांगितलं सगळी रक्कम पामावर ठेवायला। गोट्याने सांगितलं? हो, त्याने सांगितलं, तुम्ही सगळी रक्कम ठेवायला सांगितली आणि लवकर कर पोलीस आलेत। बर, मला इचारायचं तरी? हो विचारणारच होतो, पण तोपर्यंत मंदिरापर्यंत पोलीस उभे होते। पोलीस उभे होते? अरे बापरे, असं घडलंय होय? तुम्ही तर भयंकरच आहात हो। अरे
आला का ढोसून काय पंचायत समितीतली माणसं भेटली म्हणले गोटेराव तुम्ही लय छान काम केले हा जरा दोन हाना म्हणून चार हानले एरंडेल पाचा म्हणायचं जरा कुठे मुडबुड आलो तर झालं का तुझी पिरपिर सुरू झोपायचं का आता असं डायरेक्ट बोलू नये बाई माणसं तुझं पॉइंट मग काय बाईने की नाही लाजून लाजून बोलले की नाही तर घरची बाई बोलल का वाटत ग असं मला घाई येतला असता अगं असं काय करते खोटे खोटे का होईना नवरा समोर लाजले की नाही की नवऱ्याला लय बरं वाटत ग पाहिलं माझ्या राजा आता कशी बोलली लाज वाटत अगदी मरून जाव असाच नवरा आहेस ना तू झालं तुझं सुरू अगं पै आपल्या लग्नाला 5 महिने झाले एकदा तरी तू माझं नाव प्रेमाने घेतलं सुद्धीत असतो का नाव घ्यायला आता आहे ना आता घे बघू एका दाव घे आम्ही नाही जा हे घ्या ना आम्ही नो मंजूळ हो घ्या ना नाव घ्या बर तेंडुलकरच्या बॅटीला नमस्कार करते वाकून तेंडुलकरच्या बॅटीला नमस्कार करते वाकून आणि गोट्यांचं नाव घेते 5 गडी राखून वाजगडी राखून कोणते कोणते हे असं वागते म्हणून आय पीएल झोप आता नको 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 काय नाही केलं अजून आबा कुठं निघाला एवढ्या घाईत अरे आपले आमदार तात्याराव माने वारले कधी आज पहाटे असं मला जावं लागेल तिकडे नाही मी पण येतो एकटे नका जाऊ दुःखात सहभागी व्हायला पाहिजे चल चल तात्याराव नंतर पोट निवडणुकीत आमदार म्हणून नंबर आहे का कोणाचा दुसऱ्या कोणाचा तात्या साहेबांचा मुलगा कल्याणचा कल्याणचा माणूस म्हणून बेकार आहे तो जरा बायकांचा नाद आहे पण माणूस चांगला आहे आमदार साहेब खूप वजनदार माणूस स्वतःकडे अहो उद्याच्या शोकसभेला स्वतः मुख्यमंत्री साहेब येणार आहेत काय सांगतो ए जरा खांदा द्या बागेत फिरायला आलात काय लईच वज आहे तात्यांचं नमस्कार राणे साहेब कोण नमस्कार ढोके बसा मी तुमचीच फाईल बघत होतो काय ढोके अहो साधं सरपंच म्हणून निवडून येता आलं नाही तुम्हाला आणि आमदारकीचं तिकीट मागायला आलात साहेब जिथं पिकतं तिथं विकत नसतंय जरा विरोध आहे गावात मला जरा अहो शाळेचं पैसे चोरल्याचा आरोप आहे तुमच्यावर अहो ते नव्या सरपंचाचं कटकारस्थान असं नाव काय त्याचं मल्हार देवदास त्याचंच डोकं आहे मला फसवण्याचं डोकेबाज माणूस दिसतोय अहो फार नालायक माणूस आहे साहेब खुर्चीसाठी काय वाटेल ते करेल अहो अशाच माणसांची गरज असते राजकारणात अहो साहेब फार विश्वासघाती माणूस आहे तो अहो मग प्रामाणिक माणसं घेऊन काय संस्कार वर्ग चालवायचे आहेत आपल्याला पक्ष चालवायचा म्हणजे माणूस कसा 12 गावचं पाणी प्यायलेला पाहिजे बरं तुम्ही असं करा त्या मल्हारचा नंबर द्या नंबर मल्हारचा चला झालं का रे आता बसल कुदळ मारत चला चला निघा 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 अरे अरे गोट्या आपल्या शाळेच्या जागेवर हा बोर्ड कोणी लावला कोणी लावला म्हणजे मी लावलाय पण ही शाळेची जागा आहे ना हो शाळा पण हॉस्टेल पण ह्या रेवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आहे कार्यक्रम जोरदार झाला पाहिजे असा आदेश आहे कोणाचा मल्हाररावांचा आणि कोणाच्या हस्ते मुख्यमंत्र्याच्या काय सांगतोय मग मुख्यमंत्री येणार येणार म्हणजे नाही येऊन सांगते कोणाला मल्हारराव आणणारच मल्हारी मग मल्हारी मल्हारी माझा मल्हारी राम राम राणे साहेब मी आपल्या कामात व्यत्यय आणला नाही ना नाही नाही मी मल्हार देवदास मल्हार देवदास अहो तुम्हाला कोण ओळखत नाही बसा बसा अहो पण तुमच्यासारखा गुणी माणूस आतापर्यंत आमच्या नजरेत कसा का आला नाही जमाना असताच आहे ना साहेब दुर्योधन उषाशी अर्जुन पायाशी असं आहे ते ते बरं झालं आपली भेट झाली अहो तुमच्या या धर्मपुरी मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक आहे आणि ती सीट काय झालं तरी आम्हाला जिंकायची आहे हा खरंय तुम्हाला जिंकणं महत्वाचं आहे साहेब
म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या समान झालेली आहे. कसं आहे की धर्मपुरीची सीट आम्हाला मिळाली ना तर सत्ता आमची येणारच. राणे साहेब तुम्ही तर लगेच गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभे आहेत. तुमचे लोक तसंच म्हणायला लागले सत्ता मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे. अहो काय ना अहो दोन वर्ष बायको जरी माहेरी गेली तरी काय हरकत नाही पण दोन महिने जर सत्ता बाहेर गेली की जीवपार अगदी कसा विसरत हो. खरंय तुमचं पण माझं काम वेगळंच आहे साहेब. या येत्या रविवारी आमच्या गावात शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपण सन्माननीय अतिथी म्हणून याव अशी आमची हात जोडून विनंती आहे. तुमच्या गावात आम्ही जरूर येणार पण तुम्ही आमच्या पक्षात कधी येत आहे ते सांगा. काय आमदार करता काय साहेब आता मला. अहो अशी घाई करू नका मल्हार भाऊ. पहिल्यांदा तालुका प्रमुख बना आमदारकीचं बघू नंतर. गंमत केली मी साहेब आमदार किती इंटरेस्ट नाही आपल्याला. आपल्याला फक्त जनतेची सेवा करायची. कमाल आहे तुमची पण आमच्या इथं सगळ्यांना आमदारच व्हायचं असतं काम करायला नको. नाही खरंय ना ते म्हणजे कसं आहे स्वर्गात सगळ्यांना जायचं असतं पण मरायची तयारी कुणाचीच नसती. पण राणे साहेब मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे पण खरंय का नाही. मुख्यमंत्री येतील की नाही. हळू बोल. नाही जर मुख्यमंत्री बोलले की भूमिपूजनाला मी येऊ शकत नाही तर गावात आपला पचकळेल बरं का. रिकाम टेन्शन घेऊ नको तू. शांत हो शांत हो. अरे तू रडलास तर कसं चालेल. तूच सगळ्यांना धीर द्यायला हवास. रडू नकोस रडू नकोस शांत हो. गेले त्यावेळी मला पोरक झाल्यासारखं वाटलं. बरोबर आहे बरोबर वाटलं. या जगात आपलं कुणी नाही. अरे असं कसं मी आहे ना तू कशाला काळजी करतोस. पण सीएम साहेब एवढ्या लांबून तुम्ही मला आधार द्यायला आलात मला माझे आप्पा आल्यासारखे वाटले. आता तुम्हीच माझे भाई बाप तुम्हीच माझे आप्पा. रडू नकोस बस रडू नकोस काळजी करू नकोस. शांत शांत. तात्यासाहेब माने माझा उजवा हात समजले जायचे. त्यांच्या जाण्याने मी खरंच अपंग झालो पण मला खात्री आहे त्यांची ही उणीव त्यांचा मुलगा कल्याण नक्कीच भरून काढेल. कल्याण तुला लवकरात लवकर दुःखातनं सावरायचंय कारण हा तुमचा नेता आहे हा भावी आमदार आहे. तात्यासाहेब गेले म्हणून तुम्ही स्वतःला अजिबात पोरकं समजू नका. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमचं कुठलंही काम असो कुठलीही अडचण असो तुम्ही माझ्याकडे या. तुमचं काम केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. साहेब आमचं कामही अहो मल्हारराव खाली बसा. ही काय काम सांगायची वेळ आहे का. कल्याणराव तात्यांची शेवटची इच्छा मी सीएम साहेबांना सांगणार आहे. वैयक्तिक स्वार्थ नाही आहे त्याच्यात. तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा आहे. बरं बरं साहेब मी मल्हार देवदास राजापूरचा सरपंच. राजापूरला मी 5वी ते 10वी शाळा बांधतोय ते सुद्धा सरकारी 1 रुपया सुद्धा न घेता. अरे वा चांगलं आहे. पण तात्यांच्या इच्छेबद्दल काय म्हणतो. तुम्हाला सांगतो साहेब राजापूर तालुक्यात कुणाच्याही मदतीला मध्यरात्री धावून जाणारा माणूस आहे बाहुबली. होय खरंय खरंय. हा माझा मित्र बाहुबली चमकीर उर्फ गोट्या. नमस्ते. सगळ्या कामात सहभागी असतो माझ्या. असं असं. अहो पण तात्यासाहेबांबद्दल काय बोलत होता ते बोला. साहेब तात्यांना या खांद्यावरनं मसन वाट्यापर्यंत साथ केलेला माणूस आहे मी. आमच्या तालुक्यात हजारो लोकांना आजपर्यंत या खांद्याने मसन वाट्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. बरं बरं मल्हारराव खाली बस. तात्यांची एक शेवटची इच्छा होती ती सांगायची होती. बरं बोला पण. काय झालं साहेब. या तालुक्यात कुठलंही महत्त्वाचं आणि मोठं काम करायचं असलं की कुठल्याही व्यक्तीला माझ्याशी चर्चा करावं लागते. तुम्ही हवं असल्यास बाहुबलीला विचारा. काय झालं. एकदा तात्यांनी मला बोलवून घेतलं
मध्यरात्री म्हणले जरा महत्वाची गोष्ट आहे, म्हणले मला झोप येईना, तुझ्याशी बोलल्याशिवाय मला बरं नाही वाटत. मी तर कवाही येतो, मी आलो. म्हणलं काय तात्या? तात्या म्हणले मुलींसाठी एक वसतिगृह बांधायची इच्छा. म्हणलं मी बांधलं, मी कुठल्याही कामात आघाडीवरच असतो साहेब. पण म्हणले याला नाव सीएम साहेबांच्या मातोश्रींचं द्यायचं. म्हणलं तुमच्यावर इतका जीव होता साहेब त्यांचा, तात्यांसमोर खोटं नाही बोलणार. म्हणूनच तुम्ही आज इथं आलात याची मला कल्पना आहे. तर त्या वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी फक्त 10 मिनिटं तुम्ही यावं एवढंच आहे, दुसरं काय. हो पण आता तात्यांची इच्छा आहे, बाकी काय आपलं काही नाही. तुम्ही नाही आलात तर तात्यांना कसं वाटेल? तात्या साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो. पण कल्याणरावांना विचारा. कल्याणराव तात्या म्हणले नव्हते सीएम साहेबांच्या आईच्या नावानं मुलींचं वसतिगृह काढायचं म्हणून? आपा म्हटले होते तसं एकदा मला. त्यांची शेवटची इच्छा आहे साहेब, आम्ही कार्यकर्ते उगाच नसतो म्हणत काय. बर बर ठीक आहे ठीक आहे, लवकर जाऊया आपण, मला पुढं दिल्लीला जायचं. तुमच्या गाडीत येतो सर मी, चल गोटे. सर्व गावकरी बंधूंनो, मातांनो आणि भगिनींनो, आज या शाळेच्या आणि वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी सीएम साहेबांना आणीनच, नाहीतर मिशा उतरीन असा जो मी पण केला होता तो आज मी पूर्ण केलेला आहे. मी सीएम साहेबांना आणलेले आहेत त्यामुळं मिशा वाचलेले आहे. माग पेपरवाले म्हणले होते एक वेळ भारत आणि पाकिस्तान एकत्र येतील, पण सीएम साहेब आणि विरोधक राणे साहेब एकत्र नाही यायचे. आता हे बघा म्हणाव काढा फोटो त्यांचे, आणि हे आज मी साध्य आणि सिद्ध करून दाखवलेलं आहे की चांगल्या कामासाठी सत्ताधारी आणि विरोधक नेहमीच एकत्र येत असतात. आपल्या माने साहेबांचे चिरंजीव, त्यांच्या पुण्य स्मृतीस माझं अभिवादन. त्यांचे चिरंजीव कल्याणराव यांना तालुक्यात कुणी ओळखीत नाही, पण यांची ओळख निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. राणे साहेब मला परवा म्हणले आमच्या पक्षात या म्हणले तुम्हाला आमदार करतो. मी म्हणलं नाही आमदार व्हायचं नाही आपल्याला. म्हणलं या तालुक्याचा भावी आमदार माझ्या पाठिंब्याशिवाय होणार नाही, हेच माझं सगळ्यात मोठं पद आहे. कारण राजकारणापेक्षा समाजकारणावर माझा जास्त जीव आहे. रात्री बेरात्री लोकांच्या मदतीला धावून जाण्यात जो आनंद आहे तो कुठल्या पदात नाहीये. एवढं बोलून मी माझं हे लांबलेलं मनोगत थांबितो आणि आपल्या माननीय आदरणीय सीएम साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन मार्गदर्शनाचे आणि मोलाचे शब्द तुमच्यासाठी शांतपणे ऐकून घ्या. सीएम साहेब राणे साहेब सारखं येऊ घ्या. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या राज्याला खरं म्हणजे मल्हार देवदास सारख्या लोकांची जास्त गरज आहे. यानं माझ्या आईचं नाव इथल्या मुलींच्या वसतिगृहाला दिलं म्हणून मी इथं आलोय असं अजिबात नाही. या धर्मपूर तालुक्यावर माझं विशेष प्रेम आहे म्हणून मी इथं आलो. तात्या साहेबांच्या निधनामुळे जी पोकळी तयार झाली ती भरून निघेल का नाही अशी चिंता मला होती. पण आता मला पूर्ण लक्षात आलंय, खात्री पटली आहे की मल्हार सारखे नेते ही पोकळी निश्चित भरून काढतील. आमचे परममित्र विरोधी पक्ष नेते साहेबांनी मल्हारला त्यांच्या पक्षातर्फे आमदारकीचं तिकीट देण्याचं वचन दिलं. पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो की मी मल्हारला आमच्या पक्षातर्फे आमदार बनवण्याचं वचन देतो. आता मल्हारने ठरवायचं आहे की त्यानं कुठल्या पक्षामध्ये जायचं, हा निर्णय त्यानंच घ्यायचा. एका महत्वाच्या मीटिंगसाठी मला मुंबईला जावं लागत असल्यामुळे मला आपली सगळ्यांची नाईलाजानं रजा घ्यावी लागते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मुंबईला जायला खूपच उशीर व्हायला लागलाय. बर येऊ मी राणे साहेब येतो. चल बर मल्हार तुम्ही जरा माझ्या बरोबर जा. चला चला साहेब. मग यावेळेस माझा आमदारकीचं पक्क समजू ना. अरे ही पोटनिवडणूक होऊन जाऊ दे ना, तू यावेळेला कल्याणला निवडून आणण्याची जबाबदारी घे. म्हणजे काय करू? हे बघ तुझ्या
तुझं गावात चांगलं वजन आहे तालुक्यात, त्यामुळे तू कल्याणला निवडून आणण्याची जबाबदारी पार पाड. पण साहेब. अरे काय आहे, आणखी 2 वर्षांनी सरकारची 5 वर्ष पूर्ण होत आहे. हं, मग 2 वर्षासाठी कशाला आमदार होतोय सुगाज? हं, आता कल्याणची जबाबदारी पार पाड. तुम्ही म्हणत असाल साहेब तर पक्षासाठी जीव द्यायची तयारी आहे माझी, पण कल्याणराव निवडून येणं अवघड आहे साहेब. का? कारण विरोधी पक्षवाले हिवाळे साहेबांना उभं करतायत. आता दिनकर हिवाळ्यांच्या समाजाची सगळी मतं त्या हिवाळ्यांनाच पडतील ना, मग कल्याणराव कशाला निवडून येतील? अशा वेळेला काय करायचं मल्हार, त्यांच्याच जातीतला एखादा बंडखोर आपण उभा करायचा, ज्याच्यात मतं फोडायची ताकद असते. साहेब का खेतकाळ सण गावाला वळसा कशाला करता? मी हिवाळ्याची मतं फोडून दाखवतो ना. असं म्हणतोस? चालेल, मग एक काम कर, तू अपक्ष म्हणून अर्ज भर. त्या कल्याणला काय सांगायचं ते मी सांग, पण ऐन वेळेला काही गोंधळ नाही झाला पाहिजे. काही गोळ होत नाही. जबाबदारी तुझी. जबाबदारी माझी. आता कल्याणरावाचं कल्याण झालंच म्हणून समजा. मल्हारराव म्हणा की गावात कोणी ऐकलं तुम्हाला मत पण नाही पडणार. बर, मी काय म्हणतो मल्हारराव, अहो त्या हिवाळ्यांचा प्रचार सुरू झाला की राव, आणि तुम्ही आपला प्रचार सुद्धा सुरू केला नाही. कसा करू? सीएम साहेब म्हणले उभं राहा, मी उभा राहिलोय, पण प्रचार करायसाठी कल्याण साहेब पैसा लागतोय, तो कुठं आणू? अहो मल्हारराव, पैशाची काळजी तुम्ही कशाला करताय? मी पुरवतो की सगळा पैसा. मग पैसा काय चाटायचा आहे का काय? पैसा घेऊन काय करू? निवडणुकीत पैशालाच महत्व नसतं कल्याणराव. कस आहे, गावागावात प्रचारासाठी फिरायला माझ्याकडे माणसं नाहीत. तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा ना माझ्यासाठी प्रचार करायला. हा, आता माझी माणसं माझा प्रचार करतील का तुमचा? काय कल्याणराव, जेवढा तुम्ही मल्हाररावांचा प्रचार कराल तेवढीच हिवाळ्यांची मतं फुटतील, आणि जेवढी हिवाळ्याची मतं फुटतील तेवढाच फायदा तुम्हाला होईल. आता काय काय त्यांचं राजकारणात नवीनच पावलंय ना, त्यांना हे सगळं कळत नाही, त्याच्यामुळे आता आम्ही सांगतो तसं बघा कल्याणराव, आता तुम्हीच ठरवा माझ्या प्रचारावर लक्ष ठेवायचं का नाही. या साहेब, बसा बसा. हा, बसा बसा. नमस्कार मंडळी. मी आज तुम्हाला इथे एका महत्वाच्या गोष्टीसाठी बोलवलंय. तुम्ही मतदारांना सांगताना असं सांगा की तुम्हाला मला मतदान द्यायचं नसेल तर देऊ नका, माझ्याऐवजी तो मल्हार कोण उभा आहे ना निवडणुकीला त्याला तुमचं मत द्या. पण हिवाळे सारख्या भ्रष्टाचारी माणसाला तुम्ही अजिबात निवडून देऊ नका. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येत आहे ना, आणि मी जसं सांगतोय तसं तुम्ही करा. चला निघू मी. मल्हारराव, मानलं तुम्हाला. अहो पोलिसांनी सुद्धा रिपोर्ट दिलाय की जिंकण्याची तुमचीच शक्यता जास्त आहे म्हणून. पोलिसांचं काय खरंय काही बोलतील ते. आता मला सांगा राणे साहेब, पोलिसांना जर घडणाऱ्या गोष्टींचा आधीच अंदाज येऊ लागला तर जगात चोऱ्या होत्याल का? पण आमचा अंदाज चुकणार नाही. आता तुम्ही आमच्या एका उमेदवाराची आधीच वाट लावली. तुम्ही थोडासा जोर लावलात ना तर त्या कल्याणरावाला हरवणं अवघड नाहीये. सगळा पैशाचा खेळ आहे राणे साहेब. आदल्या दिवशी कल्याणरावर लाखो रुपये होतणार आणि एका रात्री चित्र बदलणार, परंपरा आहे आपल्याकडची. अहो मग तुम्ही पण वाटा की पैसा. हा, अप्रचाराला नाही का एवढा पैसा वापरला? माझा पैसा नव्हता तो, जनतेचा पैसा होता. आम्हाला माहितीये तो कोणाचा पैसा होता. आता तुम्ही ठरवलं तर आम्ही तुमच्यासाठी पैसा वाटू, पण निवडून आल्यावर पाठिंबा मात्र आम्हाला द्यायचा.
राणे साहेब त्या हिवाळ्याला माघार घ्यायला सांगा गड्या आणि पाठिंबा आता तुम्ही मला निवडून आणल्यानंतर पाठिंबा तुम्हालाच देणार ना मी काही याडा आहे का काय मी काही एवढं राजकारण कळणं होय आम्हाला मग ठरलं तर मिळवा हात हात काय गळा मिळवा अरे त्या मल्हारचा प्रचार थांबवा आता औ साहेब तुम्हीच तर म्हणला मल्हाररावांचा प्रचार करायला हे बघा मी जे काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या त्या हिवाळ्याने निवडणुकीतून माघार घेतलीये त्यामुळे त्या मल्हारचा प्रचार करायची अजिबात गरज नाहीये आता फक्त आपला प्रचार करायचा म्हणजे माझा प्रचार करायचा कल्याणराव मानेंचा प्रचार करायचा कल्याणराव मानेंचा एक खुर्ची खुर्ची काय चाललंय तुमचं खुर्ची खोड मल्हारची आहे फेकून द्या खुर्चीचं मटेरियल सगळं ते मोबाईलचं मटेरियल लावून दे कल्याण माने तर सगळे तुम्ही स्थानिक पत्रकार मंडळीचे तुम्हाला तर सगळंच माहितीये नव्याने काय सांगायला लागतंय आता कल्याणरावचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहितीये कुणी त्यांच्याकडं मदत मागायला गेलं तर काय होतं उघड्यापाशी नागडं गेलं सारी रात हिवानी मेला अशी अवस्था आता फक्त वाडलांच्या पुण्यावर किती काळ काढणार ना एखादा माणूस एक मिनिट हा पत्रकार परिषदेत फोन म्हणजे सीएम साहेबांचा फोन आहे हॅलो साहेब तू निवडणुकीतून माघार घ्यायला नकार दिलास असं ऐकतोय माघार तसं काय नाही साहेब जर तसा असेल तर जड जाईल तुला लक्षात ठेव आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे लगेच पत्रकार परिषद घ्या नाही 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 त्यासाठी सगळे पत्रकार परिषद बोलवली मी हा मग सांगायचं ना निवडणुकीतून माघार घेतोय म्हणून नाही नाही साहेब तुम्ही काळजी करू नका तुम्ही म्हणताय तसंच होईल फक्त तुम्ही पत्रकारांना ही बातमी पेपर मध्ये पहिल्या पानावर छापायला सांगा तुमचं जास्त ऐकतील ना साहेब एक मिनिट हा दे तुम्ही आबनाळे साहेब आहेत सीएम साहेब मुख्यमंत्री आहेत मल्हार काय बोलतोय ते ऐका आणि ही बातमी उद्या पहिल्या पानावर छापून आणा ओके सर तुम्ही काय काळजी करू नका मुख्यमंत्री साहेबांचा फोन होता आता आबनाळे साहेब स्वतः बोलले मला काय म्हणले कल्याण आमच्या मित्राचा जरी मुलगा असला तरी त्याच्या वाह्यात वागण्यामुळं माझी नाराजगी आणि मला म्हणले आता माघार घ्यायचीच नाही आता लढायचंच निवडणुकीत संपूर्णपणे मुख्यमंत्री साहेबाचा आपल्याला पाठिंबा आहे त्यामुळे आता विजय आपला निश्चित आहे का नाही आबनाळे साहेब उद्या पहिल्या पानावर सगळ्यांनी बातमी छापायची आहे का नाही बस संपला विषय मल्हार तुमचं राजकारण मला काही कळतच नाही कळल राणे साहेब कळल कळल मी भेटतो नंतर तुम्हाला काय नाराजगी असायचीच नाही का सीएम साहेब हे विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांचा मल्हार देवदास यांना पाठिंबा मुख्यमंत्र्यांचा पक्षाविरोधात बंड त्या हरामखोर मल्हारला फोन लावा खुलासा कर म्हणावा याचा सर सकाळपासून ट्राय करतोय पण नॉट रिचेबल येतोय हॅलो सर दिल्लीवरून फोन हॅलो हॅलो सर सर नाही नाही सॉरी सर नाही नाही लेकिन मैंने ऐसा कभी बोला नहीं था सर नाही 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 नहीं सॉरी सर लेकिन मैंने काय झालं सर आपल्या पक्षाचा उमेदवार जर पडला तर पक्षविरोधी कारवाई केली म्हणून राजीनामा द्या म्हणताय धार देवदास मल्हारावर जो हल्ला झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हल्ला कोणी केला असं तुम्हाला वाटतं साहेब हे बघा मल्हार देवदास यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला तो दुसरा तिसरा कोणी नसून मुख्यमंत्र्यांच्याच गुंडांनी केलेला आहे आणि या घटनेचा आम्ही राज्यभर निदर्शन करून निषेध करू ठीक आहे यामुळे निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही ना सर
हे बघा या विषयावर आता मी काही बोलू शकत नाही. अरे आजींचं बघा काय ते यांना स्लिप द्या. गावात घुसा घर घरात जा मात्र सांगून गाडीत घेऊन या. काय श्रीपादराव वातावरण काय म्हणते? खुर्चीची लाट आहे साहेब. काय शेवा आलीच पाहिजे. मोबाईल काय म्हणतोय? विरोधक फिक पडल्यात. होय आमदार मल्हारराव आता निवडून येणार बघा. येणार म्हणजे आलंच पाहिजे. वातावरण बघितलं का? होय म्हणजे मोबाईलचं नेटवर्क मिळत नाही वाटत. आईला बरं आहे मोबाईल नेटवर्क आहे. हॅलो नाही ना पुढचे येणार ना मला माहिती ना. हे बघा ना मोबाईल हँग झाला. कोण नाही तिकडे? काय पूर्व भागात बूथच नाहीत आपले? अरे पण बरं ते जाऊ दे. त्या वरच्या भागातलं वातावरण कसं ते सांग. अरे एवढे पैसे वाटून सुद्धा वातावरण नरम आहे म्हणून सांगतोस तू? तू काय तिकडे झोपा करतोस? तू एक काम कर, ते सगळे कार्यकर्ते आणि नेते ना त्यांना तिकडे बोलवून घे. मी येतो पटकन तिकडे. हा ठेव चला गाडीत बसा. तिच्या आरोग्याची काळजी तर मलाच घेतली पाहिजे. आणि अभ्यासाची? नवदीप आहे ना 12वी सायन्स करता. नवदीप महाराष्ट्र पॅटर्न नोट्स. नवदीप पाचघरे प्रकाशन. श्रीनगर मध्ये अजूनही संचारबंदी लागू असून आणखी राज्य पोलीस दलाची कुमक मागवण्यात आलेली आहे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार धर्मपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झालेली असून अपक्ष आमदार माननीय मल्हारराव देवदास हे त्यांचे प्रतिस्पर्धी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार माननीय कल्याणराव माने यांचा पराभव करून 1,10,203 मताधिक्याने विजयी झालेले आहेत. येस मल्हार यु आर ग्रेट. अभिनंदन मल्हारराव ओळखलं का? हा राणे साहेब तुम्हाला इसरो कसं चालेल? अहो तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती म्हणून फोन केला. काय हो? अहो तुमच्यामुळं मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे. अहो त्यांची काही चूक नसताना. असं कसं म्हणता? मला तिकीट दिलं ही मोठी चूक नाही होय त्यांची. हो बरोबर बरं. ते आपलं पाठिंब्याचं लक्षात आहे ना? हॅलो 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 मल्हारराव. हॅलो. अहो नाही ते मी पाठिंब्याचं म्हणत होतो. हॅलो 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 अहो ती आपली मीटिंग झाली होती. आवाजच नाही. हॅलो हॅलो अहो नाही का ते आपण भेटलो होतो आणि ते मी अहो नाही पाठिंबा म्हणत होतो ते. हॅलो नंतर बोलतो. हॅलो चायला या मल्हाररावच्या. बेटा खरंच अभिनंदन करतो तुझं. आबा तुमच्या मुळच निवडून आलो नाही तर काय लायकी होती माझी. अरे असं असं काय ना ना म्हणलं नव्हतं तुम्हाला एक दिवस राज्यात गोंधळ घालीन म्हणून. हॅलो. हाँ सर. हाँ सर. सर मुझे सिर्फ एक मौका दीजिए सर गलती सुधारने का. हाँ सर मैं उसको मल्हार को अपनी ही पार्टी में ला रहा हूँ सर. हाँ सर. सर अपनी सरकार को कोई खतरा नहीं जब तक मैं हूँ. हाँ जी. हाँ जी सर मेरी उससे बात हो गई है. हाँ वो कल ही अपना सपोर्ट डिक्लेयर करेगा. थैंक यू सर. साहेब आपल्या समर्थक पक्ष आमदारांना कुठल्या तरी अज्ञातस्थळ ठेवलं पाहिजे नाहीतर मुख्यमंत्री. ते काम आम्ही आधीच केलंय. 8 अपक्ष आमदारांना रिसॉर्ट मध्ये ठेवलंय आणि मल्हारला त्याचा नेता बनवलंय. आणि मंत्री बनवायचं गाजर दाखवल्यामुळं मल्हार
त्या पक्ष आमदारांची स्वतःच्या जीवापेक्षा जास्त काळजी घ्यायला लागलंय. या मल्लारचं पार्सल त्याच्या गावी नाही परत पाठवलं तर नावाचा सुधाकर राणे नाही मी. या शहराचं काहीच खरं नाही बाबा. आता यो रंगी बेरंगी फुटका लाईट बघा. आऊ ते मच्छर मारायचे अस बरे गावाकडं लेकरांना अभ्यासाला लाईट नाही आणि इथं मच्छरांसाठी सेपरेट लाईट. मजा आहे मा आईला. आहो नवीन नवीन असच होत माझंही असच होत होत. आता सवय झाली अनुभवानं. नाही तुमच्याकडे बघितल्यावर येते लक्षात ते काय नाही अनुभव दांडगा असल तुमचा असं. अहो 24 तास लोकांचा विचार असतो माझ्या डोक्यात. बाबा 10 वर्ष झाली मला राजकारणात पण घरचं जेवण काय ते माहित नाही अजून. आता 24 तास लोकांचाच विचार करायचा म्हणल्यावर घरच्या जेवणाला टाइम कुठं मिळणार आहे. मी जिथं जाते तिथं लोकांना सांगते की रात्री 12 टायमाला बी जरी माझ्या घरची कडी वाजवली तरी मी हजरच आहे. असं असल्यावर लोक तरी दुसऱ्या कुणाचा कशाला विचार करतील होय. नाही एक भवानी आली होती ना अस अहो तिनं लई ना कदम करून ठेवला होता माझ्या. मी लोकांना बोलले अहो तिच्या भरोशावर बसतान तर उपाशी मरतान. तिला तिच्या घरचं उरकत नाही तुमच्याकडे कवा बघन. बर मग पुढं. मी लोकांना बोलले म्हटल मला एक संधी द्या. कसली. अहो सेवेची. बर 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 बर. तक्रार करायला जागा म्हणून ठेवणार नाही
आता तुम्ही उभं राहिल्यावर कोण कशाला मारायला तक्रार करीन बरं? मग अजून मी घरोघरी जाते मी. कशाला? अहो शेवीसाठी. कसं जमतं का नाही तुम्हाला एवढं सगळं? आता मला सांगा, लोकांचं समाधान केल्याशिवाय आमदार होता येत का? अजिबात नाही. पण माझ्या नवऱ्याला काही हे पटत नाही. असं तो म्हणतो तुला दिवसा किती हिंडायचं तेवढं हिंड, पण रातच्या टायमाला यायच्या येळी घरी येत जा. तुम्हाला तेच जमत नसन. अहो कस जमन? साहेब लोकांच्या फुर्सती शिवाय काम होत का? हो हो. आणि साहेब लोकांना रात्रीच फुर्सत भेटते. आता कसं ओळखले तुम्ही? त्यात मी अपक्ष आमदार. बर आता मला सांगा, मला जर मंत्री व्हायचं असल तर मला रात्रीचा दिस करायला नको का? खरं आहे. एवढं सगळं न करता जर मी तुम्हाला एका रात्रीत मंत्री केलं तर? हा आजची रात्र काही मला झोपू द्यायची इच्छा दिसत नाही तुमची. म्हणजे? अहो तुम्ही मंत्री पदाचं गाजर दाखवून मोकळे होतान, पण मला झोप यायची नाही त्याच काय? हे बघा, मी तुम्हाला हे सगळं राजकारणी म्हणून बोलत नाहीये ताई. तुम्ही मला मोठ्या बहिणी सारख्या वाटल्या. आता माझे डोळे घारे नसले म्हणून काय झालं? अग बाई, एवढ्या 10 वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदा कुणीतरी ताई म्हणलं मला. अस आता तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे ताई. मी तुम्हालाच नाही तर या बाजूच्या रूम मधल्या 7 आमदारांना मंत्री करू शकतो. म्हणजे तुमच्याकडे जादूची कांडी बंडी आहे की काय? जादूची कांडी सगळ्यांकडेच असते, फक्त ती फिरवायची कुठं एवढं कळलं पाहिजे. समजलं? येऊ का? रात्री निवांत झोपा, माझी काय अडचण नाही. मल्हाररावांनी खायला पहिले गज दिले, पण मंत्रिपदाचं काय बघूया. राम राम मंडळी. राम 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 राम. कसं काय बरं सगळे आनंद? मल्हारराव तुमची मजा आहे राव. कसं? परवा पर्यंत आमदार, आता लगेच मंत्री. तेच म्हणायला लागलो मी. मला मंत्रीपद तुमचं काय? 10 कोटीत खुश झालात? अहो पण सगळ्यांना मंत्रीपद देणं शक्य आहे का? तुम्हाला सांगतो जमदाडे, तुम्ही जर माझं ऐकलं तर तुमच्या सगळ्यांचा समावेश मी मंत्रिमंडळात करीन. पण मल्हारराव, आम्हा अपक्ष आमदारांना मंत्री करायची तुम्हाला काय हौस? कारण मला मुख्यमंत्री व्हायचंय. मल्हार, मुख्यमंत्री होणं म्हणजे काय चेष्टा वाटते का तुला? एका तरी आमदाराचा पाठिंबा आहे का तुला? साहेब, मी जर पाठिंबा दिला नाही ना तर तुमचं सरकार टिकणार नाही बरं. तू आम्हाला पाठिंबा दिला नाहीस तरी काही फरक पडत नाही मल्हार. 1-2 अपक्ष आमदार फोडायला आम्हाला फार वेळ लागणार नाहीये. बघा साहेब, सगळेच्या सगळे अपक्ष आमदार मल्हाररावांच्या ताब्यात आहे आणि तेही अज्ञानस्थळी. आपली कृपा आहे साहेब. आता आपलं सरकार टिकवायचं असेल तर मल्हाररावांना मुख्यमंत्री केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्ही गृहमंत्री आहात सावंत. नाही ते गृहमंत्री तर आहेतच, पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सावंत साहेब उपमुख्यमंत्री होणार आहेत. आता तुम्हीच ठरवा आपलं सरकार टिकवायचं की मुख्यमंत्र्याचे हट्ट पुरवायचे. ठीक आहे मल्हारराव, आम्ही तुम्हाला 1 वर्षासाठी मुख्यमंत्री करायला तयार आहोत. साहेब तुम्ही 1 वर्ष काय, 1 दिवस जरी मला मुख्यमंत्री केलं ना तरी सुद्धा पक्षाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवेन मी. लोड शेडिंग जरी असलं तरी इंडिया सायनिंग करून दाखवेन मी. खरंच? हा हा हा. ऑल द बेस्ट. थँक यू. पारू, हे पारू काय हो? पारू ग, अहो काय म्हणलं तर? हे बघ, हे बघ काय आलंय ते छापून. काय? अगं बया, आपला मल्हार. मी मल्हारराव देवदास. मी मल्हारराव देवदास महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की. भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून. भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून. मी राज्याचा कारभार करीन. मी राज्याचा कारभार करीन. मुख्यमंत्री म्हणून मला मिळालेल्या अधिकारांचा वापर. मुख्यमंत्री म्हणून मला मिळालेल्या अधिकारांचा वापर. मी कदापि वैयक्तिक स्वार्थासाठी
त्या अधिकारांचा गैरवापर करणार नाही. मी कदापि वैयक्तिक स्वार्थासाठी त्या अधिकारांचा गैरवापर करणार नाही. मी सदैव जनतेच्या कल्याणाचा प्रयत्न करीन. मी सदैव जनतेच्या कल्याणाचा प्रयत्न करीन आणि त्यांना राज्यघटनेनुसार मिळालेल्या अधिकारांचे रक्षण करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवा खंडेराया, तुझ्या कृपेने आजपर्यंत इथं पोहोचलोय बाबा. अरे माणसानी सरळ मार्गाने वागायचं ठरवलं तर लोकांच्या लग्नात पत्रावळा उचलण्याशिवाय दुसरं काम मिळत नाही आणि कुणाला तरी मागं टाकल्याशिवाय शर्यत बी जिंकता येत नाही धावण्याची. यालाच तर राजकारण म्हणतात ना देवा. पण यांच्या वतीने मी वचन देते की यांच्या राज्यात कधीच कुठल्याही गरिबावर अन्याय होणार नाही. चला तुमची काय आमची पहिलीच गिरली वारी आहे ना. बसा मल्हार. हे मल्हार, आपलं हे मल्हारराव. हा, कुठे निघाल म्हणायचं? दिल्लीला. हाय कमांडला हुरडा घेऊन जातो जरा. अच्छा, दिल्लीला होय. बाहुबलीजी, हिंदी बोलायला शिका आणि कमरेत वाकायला शिका. मी यायचो. चला